जगदीश्वर पिनाक पानी श्रीनयन शंकर तव शरणम् ओम शिव ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम् हे मृत्युंजय पशुपति शंकर भुजंग भूषण तव शरणम् हे अविनाशी कैलासवासी पार्वती पति तव शरणम् ओम शिव ओम शिव परात्परा जय हो ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव ओम शिव परात्परा शिव ओंकारा शिव तव शरणम् स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री गणेशाय नमः
स्वस्ति श्री गणेशाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात् पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टात् पुरनेन्दु सुंदर मुखाद अरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानस राजहंस। प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्वयापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां। वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धि बुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपं मनोजवं मारुततूत वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं आत्मजं मानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायनं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना। गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया गणपति 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 बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया Yeah.
पाऊस फुलांचा वर शाव स्वागत आला 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 माझा गणराज आला आला माझा गणराज ढगांचा ढोल घुमू लागला सनईचा सूरगचा वाऱ्यान धरिला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताचा गचा बिजलीचा ताचा गचा बिजलीचा ताचा गचा कडकडी कडाडला पाऊस फुलांचा वरी छाव स्वागत आला पाऊस फुलांचा वर छाव स्वागत आला उमापति महादेव की जय जय श्री राधे प्रविश्य मम वाच इमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याश्च हस्तचरण श्रवण त्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमः शिवाय। प्रस्तुत अपन सर्वजण मोठ्या आनंदाने प्रेमाने या श्री इच्छामणी गणपती बाप्पांच्या या प्रांगणामध्ये सगळ्या जगाचा बाप असणारा सगळ्या जगाचा पिता सगळ्या जगताला धारण करणारा जो देव महादेव या महादेवाची कथा शिवकथा शिवपुराण कथा श्रवण करतो आहोत। आज कथेचा दुसरा दिवस आहे। भगवान शिवाची कथा ही शिव म्हणजे कल्याण करणारी आहे। भगवान शिवाची कथा ही शम म्हणजे सुख करणारी आहे। भगवान शिवाची कथा ही महान फल देणारी आहे, महान देवत्व प्राप्त करून देणारी आहे, मंगलमय असणारी ही कथा। जीवान कृतार्थ होण्याकरिता श्रवण करावी। कालपर्यंत आपण कथेचं महात्म्य पाहतो आहोत, शिवपुराण महात्म्य। 18 पुराणांची रचना व्यासदेवांनी केली, प्रत्येक पुराणाचं महात्म्य आधी सांगितलं, असंच शिवपुराणाचं सुद्धा आपण महात्म्य पाहतो आहोत। या शिवपुराणाचा अधिकारी कोण हे आपण काल पाहिलं, या शिवपुराणामध्ये असणारा विषय कोणता हे आपण पाहिलं, या शिवपुराणाचं फल काय हे आपण पाहिलं, या शिवपुराणाचा आणि आपला संबंध काय या संबंधाचा आपण विचार केला, या चार गोष्टी आपण पाहिल्या आणि त्याचं महात्म्य जाणून घेण्याकरिता एक सुंदर असणारी कथा देवराज ब्राह्मणाची कथा आपण श्रवण केली। जो देवराज ब्राह्मण अतिशय वाईट कर्म करू लागला होता, नारकीय गती त्याला प्राप्त होणार होती, पण भगवान शिवाच्या कृपेनं भगवान शंकराच्या कृपेनं त्याला सद्गती प्राप्त झाली। त्यानं प्रतिष्ठानपूरमध्ये शिवालयामध्ये शिवकथा श्रवण केली आणि शिवकथा श्रवण केल्यानं शिवपुराणाचं श्रवण केल्यानं यमदूतांनी त्याला नेलेलं असताना सुद्धा शिवगण तिथे आले आणि शिवगणांनी त्याला शिवलोकामध्ये नेलं
नवे ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. फक्त शिवपुराण कानावरून गेलं तरी सुद्धा सद्गती प्राप्त होऊ शकते, मोठी गोष्ट आहे महाराज. जसं श्रीमद भागवतामध्ये आपण पाहतो, अजामिळ नावाचा दोषी महादोषी यानं मुलाच्या प्रत्यर्थ त्या ठिकाणी माझ्या नारायणाचं नाव घेतलं आणि नारायणा धाव म्हणून त्यानं हाक मारली महाराज. तर भगवान प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करण्याकरिता विष्णुदूतांना पाठवतात. फक्त नाव मुखातून त्या ठिकाणी बाहेर आलं तरी भगवंतानं सांभाळलं. तोच परमात्मा अनेक रूपानं त्या ठिकाणी भक्तांना सांभाळतो. शिवकथा कानावर पडली, ब्राह्मण कृतार्थ झाला, त्याला सद्गती प्राप्त झाली, दिव्यत्व प्राप्त झालं. अशी देवराज ब्राह्मणाची कथा आपण सर्वांनी श्रवण केली महाराज. आज आपण शिवपुराण महात्म्यच पाहतो आहोत. पुढील सुंदर सुंदर कथा आपण महात्म्य पूर्ण झाल्यानंतर पाहणार आहोत. श्री सुतजी महाराज आणि नैमिषारण्यामध्ये शौनकाधिक 88,000 ऋषीमुनींच्या समोर, ब्राह्मणांच्या समोर ही कथा वर्णन करून सांगताय सुतजी महाराज. त्यांनी सुंदर कथा श्रवण केली. शौनकाधिकांनी मनामध्ये विचार आला, वा काय अप्रतिम आहे ना शिवपुराण, ज्याचं श्रवण केल्यानं त्या ठिकाणी एवढी सुंदर गती प्राप्त होते, आम्हाला अजून या संदर्भामध्ये काहीतरी कथा सांगा, असं बोलू लागले. महाराज वर्णन करून सांगतात, हे जे शिवपुराण आहे हे काळरूपी महासर्पाचा नाश करणार आहे. प्रत्यक्ष भगवान शिवांनी हे सांगितलेलं आहे. या शिवपुराणाचे त्या ठिकाणी प्रवक्ता भगवान शिव आहेत. कसं काय, याच्यामध्ये पुढे बऱ्याच कथा अशा येणार आहेत की ज्या भगवान शंकरानं वर्णन करून सांगितल्या. जसं त्या ठिकाणी भस्म महात्म्य, शिवनाम महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, रुद्राक्ष धारणाचा विधी, या सगळ्याची सगळ्या कथा भगवान शंकरानं बऱ्याच अंगानं वर्णन करून सांगितल्या. आणि तेच व्यासदेवांनी त्या ठिकाणी सुतजींना शिकवलं आणि सुतजी शौनकादिक ऋषींना तेच वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करतायत. ऐका, राजस्व यज्ञ अथवा अग्निष्टोम यज्ञ या कथेच्या श्रवणानं त्या ठिकाणी त्याचं फल प्राप्त होतं. शिवपुराणाचं श्रवण केल्यानं राजस्व यज्ञाचं फल प्राप्त होतं, एवढं महात्म्य या शिवपुराणाचं आहे. अग्निष्टोम नावाचा यज्ञ केल्यानं जे फल प्राप्त होतं तेच फल शिवपुराण श्रवण केल्यानं प्राप्त होतं, एवढा शिवपुराणाचा महिमा वर्णन करून सांगितला. याचं महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी एक सुंदर कथा सांगू लागले. समुद्राच्या काठावरती एक बाष्कळ नावाचं नगर होतं. बाष्कळ या गावामध्ये त्या ठिकाणी बरेचसे लोक राहत होते, पण ते सर्व सर्व त्या ठिकाणी विचित्र स्वभावाचे होते महाराज. काही शेती करणारे लोक होते, काही त्या ठिकाणी वाणिज्य व्यवसाय करणारे लोक होते, अनेक प्रकारानं त्या ठिकाणी उदरभरण करणारे समाज त्या गावामध्ये होता. तिथे त्या ठिकाणी राहणारे बरेचसे लोक जे शास्त्रावर विश्वास न ठेवणारे होते, शास्त्र पुराणांना देवदेवतांना न मानणारे अशा पद्धतीचे लोक होते, जे परश्रीगामी असणारे त्या ठिकाणी होते. नाव गावाचंच नाव होतं बाष्कळ, बाष्कळ नावाचं नगर, ज्याच्यामध्ये काय तथ्य नाही असं असणारं त्या ठिकाणी नगर बाष्कळ नगर. परश्रीगामी असणारे त्या ठिकाणी पुरुष, ज्ञान आणि वैराग्याच्या बाबतीत त्या ठिकाणी अज्ञानी असणारे लोक तिथे राहत होते. बरेच असे नगर पाहायला मिळतात महाराज की ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार नसतात, संस्कारहीन असणारे त्या ठिकाणी लोक गावात राहतात. का, कोणी संस्कार करून देणारच येत नाही म्हणून ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी घडत. काल परवा कुठेतरी कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्यानंतर आरती झाली आणि आरती झाल्यानंतर घालीन लोटांगण वंदिन चरण असं त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली. हे म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी बसलेले लोक जागेवरच फिरू लागले, बसल्या बसल्याच फिरू लागले. मोठं नवल वाटलं, हे लोक बसल्या बसल्याच फिरत आहेत. ते जे घालीन लोटांगण म्हणायचंय ते त्या ठिकाणी उभ्या माणसानं त्या ठिकाणी उभं राहून अंगाभोवती प्रदक्षिणा करणं असा नियम आहे. हे बसून त्या ठिकाणी फिरणं का, त्यांना कोणी शिकवलंच नाही, शिकवणारा कोणी भेटलाच नाही. असं बऱ्याच वेळेला घडतं, संस्कार जर नसतील तर माणसाचं जीवन विस्कळीत होतं. आणि या गावामध्ये संस्कार करणारं कोणी सापडलं नाही, त्यांना काही ज्ञान नव्हतं, वैराग्य नव्हतं त्यांच्याजवळ,
ज्ञान आणि वैराग्यापासून त्या ठिकाणी वंचित असणारं गाव अज्ञानी. बऱ्याच लोकांची बुद्धी त्या ठिकाणी पशु समान पशु असं आहे. सर्व योनींना सारखंच ज्ञान असतं महाराज. आहार निद्रा भय आणि मैथुन सर्व योनी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाणते अहुनी. 84 लाख योनी आपण त्या ठिकाणी पाहतो, एवढे जीवजंतू आपण पाहतो. या जीवजंतूंना त्या ठिकाणी ज्ञान आहे 4 प्रकारचं. आहाराचं ज्ञान, निद्रा म्हणजे झोपण्याचं ज्ञान, भय प्रत्येकाच्या ठिकाणी भीती मरणाची भीती, आणि मैथुन प्रजनन त्या ठिकाणी क्रिया सर्वजण जाणतात. या 4 गोष्टी सर्वांना माहिती आहेत महाराज. खाण्याचं कोणाला शिकवावं लागत नाही. बाळ जन्माला आल्याबरोबर त्याला शिकवावं लागत नाही दूध कसं प्यावं आईचं. वासरू जर गायीचं जन्माला आलं तर 5-10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी महाराज ते कापत कापत उभं राहतं आणि बरोबर गायीच्या कासेजवळ जातं. त्याला सांगावं लागत नाही गायीची कास कोणत्या बाजूला आहे, ते बरोबर दूध पिण्याकरिता जातं. आहाराचं ज्ञान प्रत्येकाला असतं. निद्रा झोप सर्वांना असते महाराज. सर्वजण त्या ठिकाणी झोपतात, घरी तर झोपतातच झोपतात. अरे तुम्ही मोठे हुशार आहात, तुम्हाला सांगायच्या आधीच कळालं. घरी तर झोपतात झोपतात, सर्व कथेत आल्यानंतर सुद्धा झोपतात. पण असं आहे, कथेत आल्यावर झोपलेलं सुद्धा चांगलं. तू म्हणाल मग झोपत जाऊ असं नाही. अच्छा, कथेच्या प्रांगणात आल्यानंतर जर त्या ठिकाणी निद्रा जरी घेतली तरी ह्या कथेचं वातावरण असं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त करून देत, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. नाही कथा कळाली, नाही त्या कथेत प्रवेश झाला, तरी निदान कथेत येऊन बसत जावं. ती कथा कल्याणच करते महाराज. आपण कालच्या ब्राह्मणाची कथा ऐकली, त्यानं कथा नाही ऐकली, फक्त त्याच्या कानावरून कथेचे शब्द गेले तरी त्याचा उद्धार झाला. म्हणून कथेत त्या ठिकाणी बसावं. चला झोप सर्वांनाच आहे निद्रा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले विषय सुख, मन माझे गुंतले विषय सुख, अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. कीर्तनात बसले की झोप येतच असते महाराज. कथेला बसले की झोप येतेच, नाही म्हटलं तरी येते. का बरं येते माहिती आहे तुम्हाला? 2 कारणं सांगतो. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, ते म्हणतात पळून गेली झोप होते पाप आडते. पाप कीर्तन किंवा कथा ऐकू देत नाही. कथा कीर्तनात गेलं की ते पाप आपलं जाग होतं आणि ती कथा ऐकण्याकरिता प्रतिबंध निर्माण करतं, पहिलं कारण. आणि दुसरं कारण, रामकथेत त्या ठिकाणी आलं महाराज, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी ती कुंभकर्णाला मारलं ना महाराज, कुंभकर्ण मारला गेला, तो कुंभकर्ण मारला गेल्याबरोबर त्याची पतिव्रता असणारी पत्नी समोर आली, तिचं नाव निद्रा, निद्रा देवी. एवढी भयंकर होती महाराज. प्रभू रामचंद्रांच्या समोर आली म्हणे रामा, प्रभू रामचंद्रांना भीती वाटली क्षणभर, ही पतिव्रता आहे, शाप देते की काय वाटू लागलं. सांगितलं रामा तू माझ्या पतीला मारलंस, ऐक इथून पुढे मी सदैव तुझी कथा ऐकण्याकरिता येणार. जिथे जिथे तुझी कथा असेल तिथे तिथे मी येणार. रामाला वाटलं कथा ऐकायलाच येते की काय, ते म्हणे वा चांगली गोष्ट आहे म्हणे या कथा ऐकायला. बरी पण कथा ऐकणार नाही, मग जे जे लोक कथा ऐकतात ना त्या प्रत्येकाच्या मानगुटावर जाऊन बसणार. आता कुंभकर्ण कसा आहे महाराज, एवढा बलवान असणारा, बलाढ्य असणारा कुंभकर्ण, त्याची बायको तशीच असणार. ती जर मानगोट्यावर येऊन बसली ना प्रत्येकाच्या, की माणूस सहजच असं केल्याशिवाय राहणार नाही. हे 2 कारण आहेत कथेत झोप येण्याचे. चला, सर्व जीवांना ज्ञान आहे महाराज, आहाराचं ज्ञान. निद्रा प्रत्येकाला आहे, आहार निद्रा. भय सर्वांच्या ठिकाणी भीती, प्रत्येकाला भीती आहे महाराज. मरण्याची भीती, मरण्याची भीती प्रत्येकाला. खरं सांगू
ज्याला जीवन जगायचं असेल ना त्यांना आधी मरावं. तुम्ही ऐकता आहात ना सर्वजण, थोडं चिंतन ऐका. ज्याला जीवन जगायचं आहे त्यांना त्या ठिकाणी फक्त जगत जाऊ नका, आधी त्या ठिकाणी मरणाचा स्वीकार करा. काही गोष्टींचा स्वीकार जीवनात करावा लागतो, तो स्वीकार जर करता आला नाही तर जीवन जगता येत नाही महाराज. सगळ्यात आधी स्वीकार करायचा स्वतःचा स्वीकार, नंबर दोन जगाचा स्वीकार, जगाचा स्वीकार, आणि नंबर तीन मृत्यूचा स्वीकार. ज्याला स्वतःचा स्वीकार करता येतो त्यालाच जगता येतं. मी कोण आहे स्वतःला विचारावं, स्वतःला शोधावं, आणि स्वतःचा शोध घेऊन त्या ठिकाणी महाराज स्वीकारावं त्या तत्वाला. तुकोबारांनी सांगितलं, अरे अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही अमर आहात, स्वतःच्या अमरत्वाचा करावा स्वीकार, पहिला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जगाचा स्वीकार करावा. हे जग असंच आहे, हे जग सदैव बदलत आहे, कधी स्थिर राहत नाही, सदैव त्या ठिकाणी परिवर्तनशील आहे. हे गणपती बाप्पांचं मंदिर आता सध्या आपल्याला इतकं सुंदर दिसत आहे, याच्या आधी वेगळ्या पद्धतीचं असावं आणि अजून 50 वर्षाने याच्या जास्त उत्कर्ष होईल, याच्यापेक्षा वेगळं होईल, सदैव परिवर्तन. नाही समजलं तर स्वतःच्या शरीराकडे बघा, स्वतःचं शरीर आज असं दिसतंय, 20 वर्षांपूर्वी कसं होतं थोडा विचार करा. आपले केस आज पांढरे झाले सगळे, 20-30 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी ते कसे होते आणि अजून 20 वर्षानंतर ते कसं राहील, ह्या प्रकृतीचा काय आहे नियम. या प्रकृतीच्या नियमाला, या जगताच्या नियमाला स्वीकारावं. ज्याला जगताचा नियम स्वीकारला गेला त्याला जगता येतं महाराज. जगायची किल्ली आहे गुरु किल्ली, ही जीवन जगण्याची कला सर्वांनी शिकावी. घरात राहत असताना पत्नीनं त्या ठिकाणी पतीच्या स्वभावाचा स्वीकार करावा. जाऊ द्या, पती पत्नीचं जमतं बऱ्याच ठिकाणी, सुनबाईन सासूबाईचं जमत नसतं. मग काय करावं, सासूबाईनं सुनबाईच्या स्वभावाचा स्वीकार करावा की जाऊ द्या तिचा स्वभावच तसा आहे, किती भांडावं, ते भांडण करण्यापेक्षा हिचा स्वभाव असा आहे असं समजावं, शांत राहावं सासूबाईनं सुनेच्या. आणि सुनबाईनं सुद्धा सासूबाईच्या स्वभावाला जाणावं आणि जाणून त्याचा स्वीकार करावा. जर स्वीकार करता आला तर भांडण नावाची गोष्ट होणारच नाही, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही तिच्या स्वभावाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा चॅलेंज करत राहाल तर रोज भांडण, रोज भांडण होईल, जीवन जगता यायचं नाही. सुखानं जगायचं असेल तर स्वीकारा. आणि तिसरा मुद्दा मृत्यूचा स्वीकार करावा. मृत्यू मरण सर्वांना त्या ठिकाणी येत असतं महाराज. आपण कितीही प्रयत्न केले तरी मरण कोणाला चुकलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतात, हे येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव की दीन, येरते पामर जीव की दीन, येरते पामर जीव की दीन, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव की दीन, हेरते पामर जीवकी, हेरते पामर जीवकी, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीवकी. महाराज वर्णन करून सांगतात, अरे रामकृष्णादिकांना सुद्धा त्या ठिकाणी अंतर्धान व्हावं लागलं. तर सामान्य जीवाची काय गोष्ट आहे, प्रत्येकाला मरावं लागतं, मरणाचा स्वीकार केला पाहिजे. जिंदगी एक किरा एक घर हे, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किरा एक घर हे, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना
देना पड़ेगा। मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मराव लागणारच आहे महाराज प्रत्येकाला, मग ते उद्या मरायचंय, आज त्याचा स्वीकार का करू नये? जो मृत्यूचा स्वीकार करेल, जो प्रकृतीचा स्वीकार करेल, त्याला सहज जगता येत। दात हलू लागले की माणसाला फार वाईट वाटतं, दात हलायला लागले, डोळ्याने दिसायचं बंद झालं, कमी झालं की माणूस विचार करतो माझी नजर कमी झाली, माझ्या कानाला त्या ठिकाणी ऐकायचं कमी झालं, माझी मान हलू लागली। पण हे होणारच आहे, किती त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला तरी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या सगळ्या गोष्टी येणारच आहेत, त्याला स्वीकारावं। आणि स्वीकारलं की समाधान मिळतं महाराज, मृत्यूचा स्वीकार करावा प्रत्येक हिफाजत करिले तुला करे रखवारी रे, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तूला कई फाजत कर ले तूला करे रखवारी, तूला कई फाजत कर ले तूला करे रखवारी रे, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। उमापति महादेव की जय। तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। एक दिवशी मरावं लागेल वेड्या, हे मरणं त्या ठिकाणी अचूक आहे, प्रत्येकाला मरावं लागतं। म्हणून आहार निद्रा भय सर्वांच्या ठिकाणी आहे, मैथून सर्वांच्या ठिकाणी आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं असणार ज्ञान हे पशु पक्ष्यांना नाही, ते त्या ठिकाणी फक्त माणसाला आहे। स्वरूपाचं ज्ञान जाणण्याची क्षमता फक्त माणसाजवळ आहे, परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाणत्या होणे त्याच्याहून विशेष आहे माणसाच्या शरीरातलं असणार ज्ञान। म्हणून तिथे माणसं राहतात त्या गावात, पण ते सगळे पशुबुद्धीचे माणसं आहेत। बाष्कळ नावाचं नगर, थोडा तात्विक अर्थ आधी सांगतो, बाष्कळ नगर म्हणजे मनुष्य शरीर, हे मनुष्य शरीरच बाष्कळ नगर आहे। याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत महाराज, पशुसारखी बुद्धी, माणसाचं शरीर मिळून त्या ठिकाणी पशुसारखी बुद्धी असणं अतिशय खराब गोष्ट आहे महाराज। लोक जगतात ना त्या ठिकाणी पोट भरण्याकरिता जगतात, पशु पक्षी पण पोट भरतात। लोक पत्नी चांगली शोधून काढतात, पशु पक्ष्यांनाही पत्नी असते। लोक घर चांगलं बांधतात, माणसापेक्षा चांगले घर बांधणारे पक्षी आहेत महाराज। सुगरण कधी पाहिले का तुम्ही? सुगरण तिला हात नसतात महाराज, असा सुंदर त्या ठिकाणी बंगला तयार करते। घरट तिचं बघा, केवढाही सोसाट्याचा वारा येऊ द्या काही होणार नाही, केवढाही पाऊस येऊ द्या धो धो, एक थेंबभर पाणी आतमध्ये जाणार नाही। आपल्याला हात आहेत, आपण एवढे सुंदर स्लॅबची घर बांधतो, पण ते सुद्धा जास्त पाऊस झालं की टिपकायला सुरुवात करतात। पण सुगरणीचं घर कधी टिपकायचं नाही। काय आपण कौतुक करतो घर बांधतो म्हणजे, या सगळ्या गोष्टी आपण करतो, हे करणं म्हणजे पुरुषार्थ नाही। मग काय करावं? माणसाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर आपली बाष्कळ अवस्था होऊ नये, अवस्था त्या ठिकाणी चांगली असावी, ज्ञानार्जन करावं, स्वतःला जाणावं, स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं। म्हणून पशुसारखी बुद्धी जर असेल तर त्या शरीराला बाष्कळच म्हटलं पाहिजे। चला, ह्या सर्वच्या सर्व लोकांना वाईट गोष्टी ऐकण्याची फार आवड होती, वाईट गोष्टी ऐकण्याची आवड। बघा बरं, हे सगळे लक्षणं त्या ठिकाणी आहेत ना, हे कोण्या गावाचे लक्षण आहेत, हे माणसाच्या शरीराचे लक्षण आहेत। माणसाच्या शरीरात आल्यावर लोक कसं वागतात, शेती करणारे जीव, शास्त्रावर विश्वास न ठेवणारे जीव, परस्त्रीगामी असणारे जीव, ज्ञान वैराग्याच्या बाबतीत अज्ञानी असणारे जीव, पशुबुद्धी ज्याच्यामध्ये राहते, वाईट गोष्टी ऐकण्यामध्ये तत्पर असतात। आता तुम्ही बघा, आता आपण कथा ऐकतो आहोत, मला काल हरिभक्तीपरायण ओझा मला म्हटले
की महाराज आमच्याकडे लोक जरा कमी ऐकायला येतात, तुम्ही कथा सांगत आहात पण लोक जर नाही ऐकायला आले जास्त तर मग इकडं तिकडं प्रचार केला पाहिजे, यांना सांगितलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे, पण त्या मानाने बरं आहे, याला काय कमी म्हणत नाही, आम्हाला गर्दीची काय आवश्यकता नाही, आम्हाला दर्दी हवेत. जर तुम्ही शांत चित्तानं अंतकरणापासून कथा श्रवण करत असाल तर 10 माणसं असले तरी पुरे झाले, 4 माणसं असले तरी पुरे झाले, याच्यापेक्षा कशाची जास्त त्या ठिकाणी आवश्यकता नाही. चांगलं जर ऐकायचं ठरलं ना महाराज तर लोक कमी असतात. ऐका, या गावातल्या लोकांना वाईट ऐकायची जास्त आवड होती, इथेच कुठेतरी भांडण सुरू होऊ द्या, भांडणाला पत्रिका वाटाव्या लागत नाहीत, भांडणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, भांडण सुरू झाल्यानंतर टेलिव्हिजनवर जाहिरात द्यावी लागत नाही, भांडण सुरू झाल्यानंतर काय करावं लागत नाही महाराज, आपोआप एवढे लोक जमा होतात, एवढी गर्दी होते की उभं राहायला जागा राहत नाही, एवढी गर्दी होते. हा, आणि भांडण 3 तास चालू द्या, 3 तास भूक लागलेली असली तरी माणूस असाच उभा राहील. काही लोक भांडण ऐकायला जेवता जेवता जर बाहेर आला जेवता ताट सोडून येतो, हात तसाच असतो खरकटा. हा, तो 3 तास उभा राहील. कामावर जाणार एखादा माणूस असेल तो म्हणेल जाऊ द्या नंतर जाता येईल ड्युटीवर, हे पाहू द्याच नेमकं काय चाललंय नेमकं आधी. याच्याकरिता माणसांची जास्त गर्दी असते. असंच आहे, माणसाच्या शरीरात आल्यानंतर माणूस चांगलं केलं पाहिजे, जे करायचं ते लांबच राहत, दुसरंच करत राहतो, म्हणजे वाईट गोष्टींची आवड असणारी लोक वाईट ऐकावं असं वाटतं, त्याच्याकडे जास्त कल असतो, चांगल्याकडे कमी कल असतो महाराज. आता असा आहे कलियुगाचा वारा आहे ना, चांगल्या गोष्टींना बुरसट समजलं जातं. जे आज त्या ठिकाणी धार्मिकता वर्णन करून सांगतात, भगवंताचं चिंतन करायचा प्रयत्न करतात, त्यांना मूर्ख समजलं जातं. जे धोतर नेसणारे, फेटा बांधणारे, कीर्तन करणारे, वारी करणारे, गंध लावणारे जे लोक सापडतात ना, ते म्हणजे मूर्ख वेडे, त्यांना काही समजत नाही. पण खरं सांगू का, जीवनाचा अर्थ त्यांनाच समजला, तेच खऱ्या अर्थानं जीवन जगतात आनंदाचं. आणि इतर लोक त्या ठिकाणी संसारात एवढे गर्क झाले, त्यांना समजत नाही ते आता सध्या, पण समजेल, आता नाही समजत ते त्यावेळेला समजतं. महाराज सांगतात केव्हा समजतं, ज्यांच्या ज्यांच्याकरिता जन्म खर्च करतात ना हे लोक, ते अंतकाल समयाला त्यांच्या लक्षात येतं, बापा या मुलाकरता आणि या बायकोकरता किती त्या ठिकाणी सायास सहन केले, कष्ट सहन केले, आणि अंतकाल समयाला एकही बरोबर राहिलं नाही, त्याला त्याची मुलं आणि बायका त्या ठिकाणी प्रिय वाटू लागल्या, माझ्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही, कळो येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाची वेळी राहते निराळी, रांडापोरे सकळ, हे उद्या होण्यापेक्षा आजच त्या ठिकाणी जाणून घ्या. सर्वांवर प्रेम करा, प्रेम करण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, कान उंच करून ऐका. बायकोवर प्रेम करा, मुलांवर प्रेम करा, घरावर प्रेम करा, सगळ्या जगावर प्रेम करा. एवढं प्रेम करा बायकोवर, तिला वाटावं आपल्या पतीसारखा पती अख्ख्या जगात कुठे नसेल, एवढं प्रेम तिला द्या. एवढं प्रेम करा मुलांवर की त्या मुलांना वाटलं पाहिजे माझ्या बापासारखा बाप कुठे सापडणार नाही, एवढं प्रेम करा मुलांवर. सगळ्या लोकांना प्रेम द्या, प्रेम देणं हा धर्मच आहे. फक्त त्या प्रेमामध्ये अडकू नका, त्या प्रेमामध्ये गुंतून राहू नका. प्रेमाचा मुख्य विषय परमात्मा असू द्या, सर्वांबरोबर त्या ठिकाणी प्रेमानं वागा, पण परमात्म्याचं चिंतन करत करत त्या ठिकाणी त्यांना प्रेम द्या, हा महत्वाचा विचार आहे. मग तो परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला अंतकाळ समयाला सांभाळेल, हे सगळे लोक नाही सांभाळणार, कोणी सांभाळत नाही. फार जास्त उदाहरणं सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वच सर्व माहिती आहे, त्यापेक्षा त्या ठिकाणी चित्त देऊन भगवंताचं चिंतन करणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून चांगलं ऐकावं, भगवंताविषयीच त्या ठिकाणी ऐकावं. चला, या नगरामध्ये असणाऱ्या सर्व स्त्रिया कुटील, स्वैराचारी आणि पाप कर्माची इच्छा करणाऱ्या होत्या, त्या नगराचं नावच आहे बाष्कळ नगर, बाष्कळ. याच नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता, त्या ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुग, बिंदुग त्याचं नाव आहे. हा जो बिंदुग नावाचा ब्राह्मण आहे ना, हा ब्राह्मण त्या ठिकाणी कुकर्मामध्ये रत असणारा अधर्मी असणारा ब्राह्मण. धर्म आणि अधर्म हे दोन शब्द लक्षात ठेवा, धर्म म्हणजे पुण्य आणि अधर्म म्हणजे पाप. धर्म म्हणजे काय? पुण्य. आणि अधर्म म्हणजे पाप. धर्माचरण करणं म्हणजे पुण्यार्जन करणं आणि अधर्म त्या ठिकाणी करणं म्हणजे पाप त्या ठिकाणी वाढवणं. या सरळ सरळ गोष्टी आहेत. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी धर्ममय वातावरण असतं त्यावेळेला त्या ठिकाणी पृथ्वीची स्थिती सुस्थिर असते, जेव्हा अधर्मी वाढतात त्यावेळेला त्या ठिकाणी पृथ्वीचा समतोल बिघडतो. जास्त अधर्मी त्या ठिकाणी झाले की पृथ्वीला सहन होत नाही आणि पृथ्वी व्याकुळ होऊन भगवंताकडे जाते, मग भगवंताची विनंती करून देवाला यावं लागतं. याला म्हणायचं अधर्म्यांचा त्या ठिकाणी वाढलेला त्या ठिकाणी भाग, अधर्मी. म्हणून अधर्मी असणारा हा ब्राह्मण आहे बिंदुग. आपण ऐकलं बाष्कळ नगरी म्हणजे मनुष्य शरीर,
आणि या मनुष्य शरीरामध्ये राहणारा हा बिंदुक नावाचा ब्राह्मण म्हणजे जीवात्मा. जीवात्मा हाच कोणी त्या ठिकाणी महाराज बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे. हे तात्विक चिंतन मी सांगतोय. दोन्ही अंगाने चिंतन पाहायचं ना महाराज, कथा पण ऐकायची, चिंत्यातला भाव पण ऐकायचा. चला, या बिंदुक ब्राह्मणाला त्या ठिकाणी एक पत्नी आहे, तिचं नाव चंचुला. चंचुला तिचं नाव आहे महाराज, चंचुला. ही चंचुला त्या ठिकाणी सात्विक आहे, चांगल्या स्वभावाची आहे. पती जरी अधर्मी असला तरी पत्नी मात्र त्या ठिकाणी चांगली होती महाराज. चंचुला ही चंचुला म्हणजे बुद्धी. चंचुला म्हणजे कोण? बुद्धी. जीवात्मा म्हणजे बिंदुग आणि ही चंचुला म्हणजे बुद्धी. कारण असं आहे, आत्म्याच्या ठिकाणी जीवपणा येण्याचं कारणच असते बुद्धी. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षय व्याधी. माऊली ज्ञानोबराय सांगतात ती जयाची या सनिधी निरुजा की जे, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी ही उपाधी किंवा विशेषण रूपाने लागली. आणि ती विशेषण रूपाने लागली की आत्म्यालाच जीवपण आला. वास्तविक पाहता आत्मा असा आहे, नैनन छिंदंती शस्त्राणी, नैनन दहती पावका, न चैनन क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुतः, असा आत्मा आहे. आत्मा चैतन्य स्वरूप आहे. पण त्या आत्म्याला त्या ठिकाणी जीवपणा आणण्याला कारणीभूत आहे बुद्धी. ही बुद्धी दोन प्रकारानं वागते, काहींची सात्विक असते, काहींची तामस होते. चंचल आहे अनंत बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग आहेत महाराज. म्हणजे चंचुला नावाची त्याची असणारी पत्नी, हा ब्राह्मण एवढा अधर्मी होता, एवढी सदाचारी असणारी पत्नी, चांगली वागणारी पत्नी, पण ब्राह्मणाला त्याच्या पत्नीची किंमत नव्हती महाराज. मनापासून त्याची सेवा करत होती, पातिव्रत्य धर्माचं पालन करत होती, पतीसेवेमध्ये रत असणारी त्या ठिकाणी ती पत्नी. पण त्याला मात्र तिची किंमत कळली नाही. बऱ्याच वेळेला असं सापडतं ना महाराज, पत्नी फार चांगली असते, जी परमार्थ करणारी असते, पण पतीला त्या ठिकाणी महाराज तिचं ते चांगलं वागणंच मुळात आवडत नसतं. त्याला वाटतं की तिनं हल्लीच्या जमान्यासारखं वागलं पाहिजे, हायफाय त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, अशी काही माणसं सापडतात. म्हणून ते पत्नीच्या विरोधात वागणारे असतात. पत्नी चांगली असते. कुठे कुठे असं सापडतं, पती फार धार्मिक प्रवृत्तीचा असतो, तो फार परमार्थप्रेमी असतो, पण त्याच्या पत्नीला तेवढंसं परमार्थाचं वेड नसतं महाराज. त्याला वाटतं त्या ठिकाणी असं मस्त राहावं, जगरहाटीप्रमाणे त्या ठिकाणी वागावं, आणि हे सारखे देवपूजा करत राहतात. असं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस घडतं. ते दोन्ही चाक जर बरोबर असतील तर त्या ठिकाणी संसार चांगला होतो, नाहीतर एक चाक जर त्या ठिकाणी खराब असलं ना तर ते संसार म्हणजे गाडीचा आहे ना महाराज. एक गाडी कसं, जसं त्या ठिकाणी संसाराला दोन चाकं असतात ना, जन्म आणि मरण रूपी संसार, तसा त्या ठिकाणी आपण करतो तो पती पत्नीचा संसार. पती एक चाक आणि पत्नी एक चाक, संसार रूपी गाडीची दोन चाक. मग दोनही चाक जर बरोबर चालत असतील तर गोष्ट चांगली, नाहीतर एक चाक जर त्या ठिकाणी डग झालं ना महाराज, ते असं असं करतं, एक बरोबर चालतं, एक डग होतं. आता ते डग असलेलं एक वेळेला बरं, फक्त ते आउट नसलं पाहिजे. लक्षात घेण्यासारखं आहे, नाही तर एक बरोबर चालतं आणि एक असं करतं. हा म्हणजे ते आउट असलं की गाडी कोलमडून जाते ना महाराज. म्हणून दोन चाक बरोबर असावेत. तसा बिंदुक मात्र त्या ठिकाणी अधर्मी आहे, पण ही चंचुला मात्र त्या ठिकाणी धार्मिक आहे. आणि बऱ्याच अंगानं पाहायला मिळतं, हा स्त्रिया धार्मिक असतात महाराज, कोमल अंतकरणाच्या असतात. रोज कुठे ना कुठेतरी कार्यक्रमाला जाण्याचा योग येतो ना, असंच पाहायला मिळतं की कीर्तन कथा ऐकण्याकरिता बायकांची संख्या जास्त असते आणि पुरुषांची संख्या कमी असते. आता कशाला आमचं उदाहरण सांगू, आता आपल्याकडेच बघा ना, अर्धा सभा मंडप त्या ठिकाणी गच्च भरलाय बायकांच्या बाजूचा आणि पुरुष मंडळी ऐकण्याकरिता कमी आहेत, हे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे की स्त्रिया परमार्थामध्ये जास्त रत असतात, सात्विक असतात, त्यांना त्या ठिकाणी अंतकरण लवकर द्रवीभूत होतं, भगवंताची भक्ती करतात. ही त्या ठिकाणी धर्ममय वागणारी पत्नी आहे, तिच्या मनामध्ये त्या ठिकाणी धर्म भय आहे, धर्माचं भय असावं. भय त्या ठिकाणी असलं माणसाच्या जीवनात तर माणूस पाप करत नाही महाराज. हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री वक्ते बाबा वक्ते महाराज, निवृत्ती महाराज वक्ते, तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर, त्याने एकदा कीर्तनात त्या ठिकाणी सांगितलं, माणसानं फार भित्र असावं, भित्र असावं. म्हटलं अरे, आपण लोकांना सांगतो माणसानं शूरवीर असावं, कोणाला भिऊ नये, हे म्हणतात भित्र असावं. कीर्तन झाल्यानंतर त्यांना विचारलं, म्हटलं बाबा तुम्ही कीर्तनात सांगितलं माणसानं भित्र असावं, कशाला भिहावं, वाघाला? ते म्हटले नाही, वाघाला नाही, वाघाला भिऊ नये. मग भित्र कशाला असावं? मग त्या ठिकाणी शत्रूला भ्यावं, म्हणे शत्रूला पण नाही. मग कशाला भ्यावं? म्हणे मृत्यूला भ्यावं, म्हणे नाही मृत्यूला पण भिऊ नये. मग कोणाला भ्यावं? बायकोला भ्यावं.
म्हणे बायकोला पण नाही, भ्यावं कुणाला मग? ते म्हणे सगळ्यात मोठं भय माणसाच्या अंतकरणात असावं पापाचं, माझ्याकडून पाप घडू नये, पापाची भीती माणसानं सदैव मनामध्ये बाळगत जावी, कारण पाप हे दुःखाला जन्म देणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं, ते दुःख फक्त आणि फक्त आपण केलेल्या पापामुळे येत असतं. कारण आपलं जे त्या ठिकाणी जीवन आहे, हे जीवन त्या ठिकाणी पाप पुण्यात्मक घडतं ना महाराज. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. माझे माझे प्रत्येक वेळेला म्हणतो, पाप करतो आणि पुण्य करतो हे त्याच्या बरोबरच असतं. हे पाप आणि पुण्याचं फळ त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी असतं, आणि ते अंतकरण जिथे जिथे जातं, आपलं हे शरीर पडलं सुद्धा आणि नवीन शरीर आपण धारण करायला लागलो, तर ते आपल्या बरोबरच प्रवास करतं. ते गायीच्या वासरासारखं असतं, गावरान गायीच्या. आता गावरान का म्हटलो, त्याचं कारण असं आहे, ती नवीन गाय आली ना महाराज, आता होस्टन जर्सी गाय. गावरान गायीचं वासरू जर त्या ठिकाणी सोडलं ना दूध काढायच्या वेळेला, तर हजारो गायी असू द्या, बरोबर त्याच्या आईजवळ जातं. आणि ते जर्सी गायीचं वासरू असतं ना, त्याला जर सोडलं, ते सोडणाऱ्याच्याच पायामध्ये घुसतं, त्याला काही समजत नाही, असं वेड असतं महाराज. ते गावरान गायीचं वासरू जसं बरोबर आपल्या आईजवळ जातं, तसं आपण केलेलं पाप आणि पुण्य त्रैलोक्यात कुठेही जा, आपल्या बरोबरच असतं. ते भोगायला लावतं महाराज, प्रत्येकाला त्या ठिकाणी भोगायला येत असतं. म्हणून पापाला भीत जावं. लोकांच्या मनातली पापाची भीती निघून गेली म्हणून लोक स्वैर वागू लागले. लोकांच्या मनातली पापाची भीती गेली म्हणून अधर्म होऊ लागले. लोकांच्या मनातली पापाची भीती गेली म्हणून किती वाईट वाईट गोष्टी ऐकायला मिळतात महाराज. वर्तमानपत्र आपण वाचतो, बलात्कार होतो, अत्याचार त्या ठिकाणी केला जातो, बालकांना मारलं जातं, स्त्रियांना मारलं जातं, या सगळ्या गोष्टी का होतात? पापाची भीतीच राहिली नाही म्हणून. पाप मोठं वाईट आहे, भोगायला लागतं महाराज, मानगुटावर बसून भोगायला लागतं. आणि आपल्या स्वतःकडे बघा, आपण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भोग भोगतो, चांगले आणि वाईट सुखदुःख भोगतो आहोत. याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दुःख भोगावं लागतं, काही कारण नसताना त्या ठिकाणी एखादी व्याधी आपल्या मागे लागते. एखादा मनुष्य त्या ठिकाणी डायबिटीसने त्रस्त होऊन जातो, कोणी बीपी त्याचा वाढत जातो, कोणाची किडनी खराब होते, काही आमंत्रण द्यावं लागतं रोगाला? नाही. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, जे जे भोग भोगायला येतात आणि ते त्या ठिकाणी त्या आपल्याला भोगावे लागतात. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती, जे कर्म आपण करतो ते भोगायला येतात. पाप पाप मुद्द्यावर त्या ठिकाणी बरंचसं बोलण्यासारखं आहे. म्हणून पाप करणारे त्या ठिकाणी जीव अधोगतीला जातात, दुःखाला प्राप्त होतात. ही चंचुला पापाला भीत होती महाराज, पाप भिरू होती. माणसानं पाप भिरू असावं हे का सांगतोय? माझ्या शब्दाचा एखाद्या व्यक्तीवर जरी परिणाम झाला तरी तो जीवनामध्ये पाप करणार नाही. पाप म्हणजे वाईट वागणं. वाईट वागण्यातून जन्माला येतं पाप, आणि पापाचं फल मिळतं दुःख. चांगलं वागण्याचं फल त्या ठिकाणी प्राप्त होतं पुण्य, आणि पुण्याचं फल आहे सुख. म्हणून चांगलं वागावं. साधू संतांनी पाप आणि पुण्याची व्याख्या केली. ते म्हणतात, पाप ते परपीडा, पुण्य तो परोपकार. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव आहे पाप, आणि दुसऱ्यावर उपकार करणं, दुसऱ्याला मदत करणं याचं नाव आहे पुण्य. पाप पुण्याची एवढी सुटसुटीत व्याख्या केली महाराज. पाप ते परपीडा, दुसऱ्याला दुःख देऊ नका, सदैव दुसऱ्याला समाधान प्राप्त करून द्या, सुख द्या, पुण्य प्राप्त होईल. पापाला भीत होती, तिच्या अंतकरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराज पतीच्या सुखाची अपेक्षा प्रत्येक स्त्रीच्या अंतकरणात असते. सांसारिक स्त्री असल्यानंतर पतीच्या सुखाची अपेक्षा तिच्या पोटात होती. पण अधर्मी असणारा बिंदू काय ना, एवढी चांगली पत्नी असून तिचा त्याग त्यानं केला होता महाराज. तो त्या ठिकाणी वेश्यागामी झाला होता, परस्त्रीगामी झाला होता. हिनं बऱ्याच अंगानं त्या ठिकाणी महाराज त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तिचं काही ऐकत नव्हतं. दुराचारीच होता स्वतः. तिला हानमार करायचा, त्याच्याकडून तिला सुख तर मिळत नव्हतंच नव्हतं, पण वरतून त्या ठिकाणी दुःख द्यायचा. मग ती बुद्धीच आहे, ती बुद्धी चांगली पण होते आणि वाईट पण होते महाराज. बुद्धीच अशी आहे. आधीच आपण तिचं लक्षण ऐकलं, क्षण क्षण पालटती रंग. बुद्धीचेच रंग आहेत महाराज, अनंत बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग उठतात आणि क्षण क्षणाला ते तरंग बदलत जातात. अशी त्या ठिकाणी चांगली बुद्धी, सात्विक बुद्धी त्या ठिकाणी तिची होती, त्या चंचुलेची. पण कालांतरानं त्या ठिकाणी तिने असा विचार केला, याच्याकरिता मी जीवन व्यतीत करते, याच्याकडून मी सुखाची अपेक्षा करते, सुख तर हा मला देतच नाही, उलट एवढं दुःख देतोय की माझं जगणं कठीण झालं, आता काय करावं. तिच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी काम भावना प्रदीप्त झाल्या, आणि एक दिवशी त्या ठिकाणी अधर्म करायला प्रवृत्त झाली. चांगली वागणारी स्त्री पण पतीच्या कर्तृत्वामुळेच त्या ठिकाणी वाईट वागायला लागले.
तिनं त्या ठिकाणी जार पुरुषाची संगती केली. बिंदुगाला त्या ठिकाणी ते कळालं की आपली पत्नी व्याभिचार करते आहे. बघा, माणसाचा स्वभाव असा असतो की आपण कसंही वागलं तरी चालेल, पण आपल्या पत्नीनं चांगलंच वागलं पाहिजे, तिनं मात्र वाईट नाही वागलं पाहिजे. त्यानं त्या ठिकाणी व्याभिचार केला तरी चालेल, त्यानं परस्त्री गमन केलं तरी चालेल, त्यानं वेश्यागमन केलं तरी चालेल, पण त्याच्या बायकोनं मात्र पतिव्रताच असलं पाहिजे. तिनं फार तंतोतंत वागलं पाहिजे, तिनं याला देव समजून त्याची आरती ओवाळली पाहिजे. ही समाज व्यवस्था असं नाही महाराज. हा, दोघांनी पण एकमेकाबरोबर एकनिष्ठ असलं पाहिजे, पतीनं सुद्धा आणि पत्नीनं सुद्धा आपल्या पतीबरोबर एकनिष्ठ असावं. तसं पतीनं सुद्धा पत्नीबरोबर एकनिष्ठ असावं. ही एकनिष्ठता बिघडली म्हणून जगाची त्या ठिकाणी सगळी संतुलनाची अवस्था बिघडून गेली. आज एक रोग त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला ना जगामध्ये, एड्स. कशाकरिता आला? जर त्या ठिकाणी पती आणि पत्नी एकमेकाबरोबर एकनिष्ठ असते तर असले रोग आलेच नसते महाराज. या रोगांचा प्रचार अशा प्रसार अशा पद्धतीने झाला नसता. तो फक्त त्या ठिकाणी आपली एकनिष्ठता बिघडली म्हणून त्याला असं वाटायचं माझ्या पत्नीनं माझ्या मनासारखं वागावं, मी मात्र कसाही वागावं. बाईनं विचार केला तू जर कसाही वागू शकतोस तर मी तरी का बरं त्या ठिकाणी सात्विक राहू. बिघडली ती सुद्धा. आणि एक दिवशी त्या ठिकाणी रात्री त्यानं तिला एका जार पुरुषाबरोबर संग करताना पकडलं, बरंच मारहाण केली. एवढा वाईट वागणारा माणूस होता. हा शिवपुराणात कथा आहे, इतकं खाली येऊन त्या ठिकाणी बोलणं योग्य नाही, पण तरी सुद्धा जे पुराणात आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं तिला सांगितलं हे बघ ठीक आहे म्हणलं जाऊ दे मी असा आहे त्या ठिकाणी व्याभिचारी वाईट वागणार आहे, तू पण वाईट वागायला लागलीस, असं कर तू जार पुरुषांची संगती करते त्या माध्यमातून तू धन कमाव, बायकोला म्हणत होता. आणि ते धन मला दे म्हणजे मी त्या धनाचा त्या ठिकाणी आणखी विनियोग दुसरीकडे करेल. याच्याकरिता त्या ठिकाणी धन बायकोकडून धन घ्यायचं आणि यानं व्याभिचार करत फिरायचं. असा वाईट वागणारा त्या ठिकाणी बिंदू होता महाराज. सगळ्या प्रकारची लाज लज्जा सोडून विपरीत त्या ठिकाणी वर्तन त्यानं करायला सुरुवात केली. आणि एवढा दुराचारी असणारा बिंदू याला त्या ठिकाणी जरेनं व्यस्त करून टाकलं. जरा म्हणजे म्हातारपण, म्हातारा झाला, अंगातली वीरश्री निघून गेली. वाईट कर्म करायचे तेवढे करून घेतले होते महाराज. आणि आता त्या ठिकाणी याचं डिमांड कमी झालं, याला कोणी विचारायला तयार नाही. बायकोला तर आधीच त्रस्त करून टाकलं होतं, याला त्या ठिकाणी टाकून दिलं बायकोनं, निघून गेली. मुलाला आपल्या बरोबर घेतलं आणि निघाली. एक पुत्र त्याला होता महाराज. आणि दोघे त्या ठिकाणी ती चंचुला आणि त्याचा पुत्र वनामध्ये त्या ठिकाणी फिरू लागले, तीर्थयात्रा करत त्या ठिकाणी फिरतायत. हा मात्र म्हातारा झाला आणि एवढा जर्जर झाला की अंतकाल समयाला फार वाईट अवस्था निर्माण झाली महाराज. कोणी पाहायला नव्हतं, खायला काही त्या ठिकाणी कोणी देत नव्हतं, जर्जर अवस्था झाली होती, शरीर अतिशय क्षीण झालं होतं, विकल झालं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी हाय हाय करून त्यानं स्वतःचं शरीर सोडून दिलं, मरण पावला. वाईट वागणाऱ्या माणसाची गती सुद्धा वाईटच होत असते. मरण पावला, वेदना सहन करत करत त्याचा मृत्यू झाला. घोर नरकामध्ये त्या ठिकाणी जाऊन पडावं लागलं. कारण असं आहे, या सगळ्याच्या सगळ्या वाईट गोष्टींना केलं तर त्याचा परिणाम नरकच असतो. मला वाटतं कलियुगामध्ये काही गोष्टी फार फास्ट होतात. आता उद्या त्या ठिकाणी नरकात जायची आवश्यकता नाही, आता कर्म केलं की आताच भोगायला येतं महाराज. वाईट वागणाऱ्या लोकांना लगेच त्याचं प्रायश्चित्त मिळत असतं, म्हणून ते पाहायला मिळतं. जे आज आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी स्वतः कष्ट देतात, आपल्यापासून दूर करतात, त्यांना त्या ठिकाणी त्रास देतात, त्यांना वेदना देतात, फार दूरची दूर जाण्याची आवश्यकता नाही. त्यांची मुलं त्या ठिकाणी मोठे झाले की त्यांना तेच जाणवतं की आपण जे केलं तेच आपल्याला भोगायला आलं. फार लांब जावं लागत नाही, या नारकीयात नाही, इथेच भोगाव्या लागतात. त्याला नरकाची गती प्राप्त झाली, त्याचा मृत्यू झाला. आता ही जी चंचुला आहे ही त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली. गोकर्ण क्षेत्रामध्ये स्नान करायचं होतं म्हणून कुठेतरी स्नान करायचं तर तीर्थात स्नान केलं. तीर्थ केवढं पवित्र असतं महाराज, तीर्थातल्या स्नानानं त्या ठिकाणी पाप कमी होतं. ऐकतात ना सर्वजण, तीर्थात स्नान करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही विधी असतो, काही नियम असतो. जसं आपल्याकडे त्या ठिकाणी तुम्ही मोठे भाग्यवान आहात, भगवती गंगेच्या काठावर वास्तव्य करत आहात, गोदावरी या ठिकाणी वाहते, पवित्र असणारं तीर्थ. तीर्थात गेलं की कटी स्नान करत जावं, कमरेपर्यंत नाभीपर्यंत पाण्यात जावं, नाभीपर्यंत. आणि पाण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज नाक दाबावं आणि एक बुडी पाण्यात मारावी. पहिली बुडी 2-3 सेकंद थांबावं, 2-3 मिनिटं नाही बरं, नाहीतर मग ते पाणी घेऊन जाईल तुम्हाला कुठेतरी. 2-3 सेकंद थांबावं, पुन्हा वरती यावं, पुन्हा एक बुडी मारावी, पुन्हा वरती यावं आणि तिसरी बुडी मारावी आणि मग वरती यावं. अशा 3 बुड्या मारत जाव्या.
तीर्थात जर त्या ठिकाणी आपण बुडी मारली ना, पाप असं असतं जे तीर्थ त्या ठिकाणी घेऊन जात, पापाला घेऊन जात महाराज तीर्थ। बुडी का मारावी असं खाली वाकल्यानंतर आपलं पाप वरती तरंगत आणि ते जे तीर्थ जल आहे त्या पापाला घेऊन वाहून जात। एक बुडी मारावी, दुसरी बुडी मारली की आणखी थोडं पाप जाईल, तिसरी बुडी मारली की आणखी थोडं पाप जाईल। पाप निघून जात तीर्थात स्नान केल्यानं, तीर्थ पापाला घालवतं। गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस तथा, साधू असे असतात पापम तापम च दैन्यंच हंती साधू समागमात। गंगा पापाचा नाश करते, चंद्र तापाचा नाश करतो। गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस तथा, दैन्य म्हणजे दारिद्र्य दुःख, कल्पतरु दारिण्य आणि दुःख, त्या ठिकाणी दारिद्र्य आणि दुःख घालवतो। म्हणून गंगेत त्या ठिकाणी स्नान करावं, हातामध्ये ओंजळीत पाणी घ्यावं। बरेच लोक शुकताल्ला यातली कथा ऐकण्याकरिता होते, तिथे तीर्थस्नानाचं महात्म्य वर्णन करून सांगितलं। ओंजळीत त्या ठिकाणी पाणी घ्यावं, देवदेवतांना अर्घ्य देण्याकरिता त्या ठिकाणी महाराज ओंजळीत पाणी घेऊन देवतेचं नाव घेऊन समोर पाणी सोडावं। ऐकतात ना सर्वजण, फार महत्वाची गोष्ट सांगतोय, असं पाणी घ्यावं आणि समोर सोडावं देवतेला दिलेलं अर्घ्य। यानंतर साधू संतांना अर्घ्य द्यावं, ओंजळीत पाणी घ्यावं आणि मधून पाणी सोडावं, मधून असं त्या ठिकाणी दोन हाताने मधून पाणी सोडून द्यायचं, हे संतांना दिलेलं अर्घ्य। आणि आत्मतुष्टीकरता स्वसमाधानाकरता अर्घ्य द्यावं लागतं, असं ओंजळीत पाणी घ्यायचं आणि आपल्याकडे त्या ठिकाणी ओतून घ्यायचं, ओंजळीत पाणी घेऊन आपल्या अंगावर ओतून घ्यायचं, आपल्या दिशेनं ओतायचं, हे स्वतःच्या समाधानाकरता। आणि पितरांकरता दिलेलं अर्घ्य, ओंजळीत त्या ठिकाणी पाणी घ्यायचं आणि असं सोडायचं, अंगठ्याच्या बाजूनं सोडायचं। हा, असे चार प्रकार त्या ठिकाणी पाहता येतील। देवतांना अर्घ्य द्यावं, संतांना अर्घ्य द्यावं, स्वतःच्या आत्मतुष्टीकरता त्या ठिकाणी जल आपल्या अंगावर घ्यावं आणि पितरांकरता त्या ठिकाणी त्यांचं स्मरण करून पाणी सोडावं, तीर्थस्नान। असं नाही एखाद्याला करता आलं, सर्वांना त्या ठिकाणी स्नानाचा विधी, तीर्थस्नानाचा विधी माहिती नसतो, पण कळत नकळत चुकून त्या ठिकाणी जरी तीर्थस्नान झालं तरी सुद्धा तीर्थ पापाचा नाश करतं महाराज, पाप घालवतं। हा नियमच आहे। जसं विस्तवावर त्या ठिकाणी जाणून बुजून पाय पडला काय होतं, चटका बसतो, आणि नकळत जर विस्तवावर पाय पडला तर मग काय होतं, फार समाधान वाटतं, नाही ना, चटकाच बसतो। जसं तीर्थ त्या ठिकाणी, हा तसंच तीर्थ आहे महाराज, जाणून बुजून स्नान केलं तरी पाप घालवतं आणि नकळत स्नान झालं तीर्थाचं चुकून तरी पण त्या ठिकाणी पाप घालवतं। या चंचुलेनं त्या ठिकाणी स्नान करायच्या उद्देशानं तीर्थ स्नान केलं, कुठेतरी आंघोळ करायची म्हणून तिनं त्या ठिकाणी महाराज तीर्थामध्ये जाऊन स्नान केलं। आता हे स्नान शब्द आहे ना, हा आंघोळीला नाही वापरायचा, असं आहे। आंघोळ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, सूर्योदयाच्या आधी केलं जाणारं जे आहे ना स्नान, त्याला स्नान म्हणतात, आणि सूर्योदयानंतर केली जाते त्याला आंघोळ म्हणतात। मग आता आपण स्नान करतो की आंघोळ करतो, आपल्या मनाला विचारा, आपण आपल्या पद्धतीने जातो। सूर्योदयाच्या आधी केलं जातं ते स्नान आणि सूर्योदयानंतर केली जाते ती आंघोळ, असं त्या ठिकाणी स्नान केलं तिनं, पाप बरंच धुवून गेलं, कमी झालं। गोकर्ण क्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी सर्व लोकांबरोबर गेली, नमस्कार केला गोकर्ण महादेवाला, नमस्कार केला भगवान शंकराला। आधी तीर्थात स्नान केलं, नंतर भगवान शंकराला नमस्कार केला। वाईट वागत होती स्वतः सुद्धा जीवनभर, नवरा वाईट वागून मरून गेला होता। आता त्या मंदिरात थोडी थांबली, तिथे अनायास शिवपुराण कथा सुरू होती महाराज, शिवपुराण सांगितलं जात होतं। तिने ते शिवपुराण ऐकायला सुरुवात केली, पंडितजी त्या ठिकाणी शिवपुराण सांगत होते। शिवपुराण सांगत असताना त्याच्यामध्ये नारकीय गती वर्णन करून सांगितलं। प्रत्येक पुराणामध्ये व्यासदेवजी महाराजांनी नरकाची स्थिती वर्णन करून सांगितली। श्रीमद भागवत आपण पाहतो त्याच्यामध्ये 28 नरक वर्णन करून सांगितले, तसे या शिवपुराणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नरकांची स्थिती वर्णन करून सांगितली। नरक, या नरकांच्या स्थितीचा विचार त्यावेळेला चालू होता। व्याभिचारिणी असणारी जी स्त्री आहे तिला नरकात जावं लागतं असं त्यांनी सांगायला सुरुवात केली। काय करावं लागतं, नरकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विशाल असणारा एक अग्निस्तंभ असतो, अग्निस्तंभ लोह असणारा पिंड असतो, तो तप्त त्या ठिकाणी महाराज तापवला जातो, लाल केला जातो लोखंडाचा खांब। आणि जी स्त्री त्या ठिकाणी व्याभिचार करते आणि अशी स्त्री त्या नरकात जाऊन पडते, तिला त्या ठिकाणी तात्कालिक देह प्राप्त होतो, नारकीय देह त्याला म्हणावं, तो प्राप्त होतो। आणि तिला त्या लोहपिंडाला कवटाळायला लावतात, तिला सांगतात तुला व्याभिचार करण्याचा फार छंद होता ना, मग या तप्त लोहपिंडाला त्या ठिकाणी कवटाळ।
आणि त्या देहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या पिंडाला कवटाळल्यानंतर तिला एवढ्या वेदना होतात, थोडस त्या ठिकाणी गरम विस्तव त्याला बोट लागलं आपलं तर फोड येतो महाराज, एवढा त्रास होतो, एवढ्या वेदना होतात. आणि तप्त असणाऱ्या लोहपिंडाला जर अशा पद्धतीने कवटाळायला लावलं तर केवढ्या वेदना होतील, वेदना होतात, फार त्रास होतो, फार कष्ट सहन करावे लागतात, असं वर्णन करून सांगितलं. बाई घाबरली चंचुला, तिला वाटलं बाप रे एवढं त्या ठिकाणी वाईट जर घडत असेल मी तर जन्मभर तेच केलंय म्हटले, आधी फार चांगले वागत होते, धर्ममय जीवन माझं होतं, पण काय करावं, नवऱ्याच्या वाईट वागण्यानं त्या ठिकाणी मलाही वाईट वागायला प्रवृत्त व्हावं लागलं आणि मी अतिशय वाईट वागत गेले, आता काय करू. तिने कथा होऊ दिली आणि कथा झाल्यानंतर निवांत जाऊन त्या ठिकाणी महाराज त्या पंडितजींना भेटली, कथाकारांना भेटली, पुराणिकाला भेटली, म्हणली महाराज तुम्ही आज त्या ठिकाणी कथेमध्ये वर्णन करून सांगितलं की व्याभिचार केल्यानंतर स्त्रीला अशा पद्धतीच्या यातना भोगाव्या लागतात, मला मग ती भीती वाटते हो, काय करू मी, माझं सगळं जीवन असंच गेलं, कळत नकळत माझ्याकडून त्या ठिकाणी चुका घडत गेल्या आणि या चुका त्या ठिकाणी अशा घडल्या की मला वाटतं तुम्ही सांगितलं ते खरंच होणार आहे आणि मला सुद्धा त्या ठिकाणी नरकात जावं लागेल आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तप्त लोहपिंडाला मला कवटाळवलं जाईल, आता मी काय करू, मला फार वेदना होऊ लागलेल्या आहेत. त्याने सांगितलं चंचुले तू त्या ठिकाणी अशी उद्विग्न होऊ नकोस, जरी पाप त्या ठिकाणी केलं तरी पाप मनुष्य जाणून बुजून असा करत नाही तर त्याला पाप करायला सुद्धा बराच वेळेला त्या ठिकाणी बुद्धी कारणीभूत असते, बुद्धी जर सक्षम नसेल तर मनुष्य पापाचरणी होतो, बुद्धी जर सात्विक असेल संस्कारिक असेल तर माणूस पापापासून दूर राहतो, म्हणून फार मोठं आचरण करावं अशी आमची अपेक्षा नसते. आम्ही कथा सांगतो कीर्तन सांगतो लोकांच्या समोर अशी अपेक्षा नसते की लोकांनी फार मोठा गंध कपाळाला लावावा, फार मोठी माळ गळ्यात घालावी, फार असं करावं, फार तसं करावं, नाही, एवढं नाही करता आलं तर निदान निदान तहानलेला पाणी विचारावं, भुकेलेला अन्न विचारावं, जाणून बुजून कोणाला त्रास देऊ नये, आपल्या पतीशी किंवा आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असावं. जसं आपण आपल्या मुलाबाळांवर प्रेम करतो असं त्या ठिकाणी सर्वांवर प्रेम करावं, प्रेम करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, असं जरी आपलं जीवन झालं आपण आपला धर्म आपण आपलं कर्तव्य पार पाडत पडत जर असं सात्विक जगलो तर आपल्याकडून पाप घडणार नाही आणि दुर्गतीला आपण जाणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. म्हणजे या कथा श्रवण करायच्या आहेत फक्त गोष्टी ऐकायच्या म्हणून नाही का, आपण कथाही ऐकतो आहोत आणि कथेतला भावही ऐकतो आहोत, या दोनही गोष्टी बरोबरच चालल्या पाहिजेत. फक्त कथा गोष्टी ऐकून घरी जाण्यापेक्षा त्यातला भाव श्रवण केला पाहिजे, तो महत्वाचा असतो. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिला पश्चाताप झाला. काल आपण ऐकलं महाराज की पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं, पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त. तिला पश्चाताप झाला आणि विचारू लागली सांगा मी काय करू, पश्चातापाच्या अग्नीनं त्या ठिकाणी जळणारी चंचुला तिला त्या ठिकाणी त्या शिवभक्तानं वर्णन करून सांगायला सुरुवात केलं, चंचुले काही चिंता करू नकोस, भगवान शंकर एवढे दयाळू आहेत की त्यांच्यासारखी दया कोणाजवळच नाही, एवढे दयाळू आहेत, त्यांचं दयावान म्हणून त्या ठिकाणी नाव प्रसिद्ध आहे आणि एवढे भोळे आहेत की तुझं मागचं पाप ताप काही पाहणार नाही, तू फक्त भगवान शंकराची शरणागती कर आणि शरणागती करून तुला काही ज्ञान नसू दे, तुला काही त्या भगवान शंकराविषयी माहिती नसू दे, तू फक्त त्या ठिकाणी शिव 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 नामाचा उच्चार कर आणि भगवंताचं ध्यान कर, ध्यान कर, ऐका बरं, ज्याला काही कळत नाही जो मूड आहे अज्ञानी आहे शास्त्र पुराण काही कळत नाही त्यानं काही करू नये, फक्त शिवनाम शीतल शीतल असणारा शिवनामाचा उच्चार करावा, त्याचा परिणाम काय होईल, शिव ध्यान करावं, त्या ध्यानानं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञानानं त्या ठिकाणी महाराज मोक्ष प्राप्त होईल, कारण ज्ञान हेच मोक्षाला त्या ठिकाणी कारणीभूत असतं. गीता वर्णन करून सांगते श्रेयो ही ज्ञानम अभ्यासाज, ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांतीरनंतरम, त्याग त्या ठिकाणी घडतो ज्ञानानं आणि मग शांत स्थिती प्राप्त होत असते. मग अशी त्या ठिकाणी शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताची कथा श्रवण कर, मग शिवपुराणाची कथा तू ऐक असं तिला त्या ठिकाणी सांगितलं आणि मग मात्र तिनं त्या ठिकाणी शिवभक्ताचं म्हणणं ऐकलं, सत्संग तिला झाला आणि सत्संग झाल्यानं तिनं भगवान शंकराचं ध्यान करायला सुरुवात केली, ध्यान शिवाचं ध्यान, भगवान शंकराचं ध्यान करत करत त्या ठिकाणी महाराज शिवमय झाली आणि चमत्कार असा झाला की तिचं शरीर पडल्यानंतर तिला जी गती व्हावी ती गती त्या ठिकाणी अन्यत्र न होता तिला शिवलोकाची प्राप्ती झाली, कैलासवासी. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, माणसं मेल्यानंतर आपण लिहितो स्वर्गवासी वैकुंठवासी कैलासवासी असं लिहिलं जातं, पण काय माहिती कोण कुठे जातो, ज्याचे जसे कर्म असतील तसे माणूस जातो,
स्वर्गात जाण्यासारखी कर्म जर केले ना तर स्वर्गवासी लिहून काय उपयोग आहे? वैकुंठात जाण्यासारखं कर्म कधी विष्णूचं नावही तोंडाने घेतलं नाही ते वैकुंठवासी. कसे काय वैकुंठवासी? कधी शंकराचं भजन केलं नाही, कधी ध्यान केलं नाही, कधी त्याचं पूजन केलं नाही, आणि ते कसे काय कैलासवासी होतील? खरं सांगू का, नरकवासी कोणी लिहित नाही आणि तिथं गेल्याशिवाय कोणी राहत नाही अशी अवस्था आहे. लिहित तर कोणीच नाही महाराज नरकवासी, पण बरेच लोक त्या ठिकाणी तिथे जात असतील. मला वाटतं आता नरकामध्ये गर्दी असेल फार, कारण असे पापगामी पुरुष जन्माला आले की जे त्या ठिकाणी भयंकर काम करतायत, ज्यांना त्या ठिकाणी नरकाला जावं लागेल असं. पण हिनं भगवंताचं भजन केलं महाराज, भगवान शंकराचं ध्यान केलं, अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये राहू लागली महाराज. हे जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नम शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नम शिवाय. हे शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नम शिवाय. शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नम शिवाय. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हे जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शंकर नमः शिवाय, गिरिजा शंकर नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय, गिरिजा शंकर नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय, गिरिजा शंकर नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम शंकर नमः शिवाय, गिरिजा शंकर नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय, गिरिजा शंकर नमः शिवाय. उमापति महादेव की जय. भगवान शंकराचं ध्यान करत राहिली, देवाचं नामचिंतन करत राहिली, कैलासवासी झाली. कैलासवासी कैलासात वास्तव्य करू लागली. मोठी मौजा आहे महाराज, आपण सहजच म्हणतो ते कैलासवासी झाले. अरे आधी शंकराचं नामचिंतन करावं लागतं बापा, आणि मग त्या ठिकाणी कैलासवासी होता येतं. कैलासात गेली, तिथे वास्तव्य करू लागली.
भगवान शिव आणि भगवती उमा कैलास पर्वतावर वास्तव्य करत आहेत. उमा म्हणजे भगवती शक्ती, जगदंबा, राजराजेश्वरी, अंबा, अनेक तिला नाव आहेत महाराज. ती तिथे वास्तव्य करते आहे. ही स्त्री आहे. शिवगणांमध्ये त्या ठिकाणी तिची गणना न होता तिला उमेच्या सेवेचं काम मिळालं. चंचुला सद्गती झाली, कैलासावर गेली, भगवतीची सेवा करू लागली. एवढी अंतकरणापासून तिनं भगवतीची सेवा केली महाराज. ज्याला त्या ठिकाणी पती पत्नी मध्ये प्रेम राहावा असं वाटत असेल ना, त्यानं पार्वतीची उपासना करावी. पार्वतीची उपासना, अकामस सर्व कामोवा मोक्ष काम उदारधी तिवरेन भक्ती योगेन यजेत परिशम पुरुषम परम असं वर्णन आहे. कोणी कोणी कोणकोणत्या प्रकारची उपासना करावी असं बरंच वर्णन करून सांगितलं. ज्याला ज्ञानाची गरज आहे त्यानं शंकराची उपासना करावी. ज्याला सौंदर्य त्या ठिकाणी असावं असं वाटतं त्यानं उर्वशीची उपासना करावी. ज्याला लक्ष्मी प्राप्त व्हावी, ज्याला धनसंपदा हवी, त्यानं लक्ष्मीची उपासना करावी. अशा बऱ्याचशा उपासना वर्णन करून सांगितल्या. त्याच्यापैकी पती पत्नी मध्ये जर सदैव वितंड होत असेल, वाद होत असेल, भांडण होत असेल, तर त्यानं पार्वतीची उपासना करावी. पार्वती ही कुटुंब वत्सल आहे. ती त्या ठिकाणी महाराज पती पत्नी मध्ये प्रेम जुळून देते. ती आई आहे, जगदंबा आहे. पार्वतीची उपासना ही करू लागली, पार्वतीची भक्ती करू लागली, तिची सेवा करू लागली. प्रत्यक्ष पार्वतीच्या जवळ तिला राहायला मिळालं. एक दिवशी भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रसन्न झाली आणि चंचुलेला म्हणू लागली, काय ग चंचुले, एवढ्या दिवसापासून माझी सेवा करते आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मग तुला काय हवंय, तुला जे हवं असेल ते तू मागू शकतेस, मी तुला द्यायला तयार आहे. भगवती प्रसन्न झाली आणि चंचुलेच्या मनामध्ये त्या ठिकाणी भावना निर्माण झाली, अरे मी नारकीय गती भोगायला जाणार होते पण शिवाचं नामचिंतन केलं ना त्या ठिकाणी मी या उत्तम असणाऱ्या कैलास लोकामध्ये आले. माझा पती सुद्धा माझ्यासारखा दुराचारीच होता, त्याला काय गती प्राप्त झाली असेल, कुठे गेला असेल. बघा ना, हिलाच पतिव्रता पत्नी म्हणावं, जी त्या ठिकाणी मरणोत्तर सुद्धा पतीची चिंता करते. मेल्यानंतर त्या ठिकाणी कैलासात गेली आणि तिथे जाऊन भगवतीने विचारलं, तुला काय पाहिजे सांग. तिने विचार केला, माझा नवरा माझ्या आधी त्या ठिकाणी मरून गेला होता, तो एवढा वाईट वागत होता, त्याची काय गती झाली असेल मला कळत नाही. कृपा करून तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही मला सांगा की काय त्याला गती प्राप्त झाली असेल. त्याचं नाव बिंदुग. बारकाईनं त्या ठिकाणी जगदंबेनं पाहिलं, सांगितलं, अरे तो तर नारकी यातना भोगत होता, नरकातली त्या ठिकाणी स्थिती त्याला मिळाली होती, पण आता सध्या तो ती नरकातली स्थिती भोगून विंध्य पर्वताच्या वनामध्ये त्या ठिकाणी पिशाच्य योनी त्याला प्राप्त झालेली आहे आणि तो पिशाच्य होऊन त्या ठिकाणी फिरतोय. नरक यातना भोगून पिशाच्य झाला होता पुन्हा आणि पिशाच्य योनीमध्ये त्या ठिकाणी महाराज फिरत होता विंध्य पर्वताच्या परिसरामध्ये. आणि तो फिरत असताना त्या ठिकाणी महाराज त्याला खायला काही भेटत न, तो वायुभक्षण करत होता, अनेक प्रकारच्या यातना भोगत होता. चंचुलेला मोठं वाईट वाटलं, वाईट वागणारा जरी असला तरी माझा पतीच होता, त्याला सुद्धा सद्गती झाली पाहिजे. एका छोट्याशा साधनानं, ध्यानानं जर मला त्या ठिकाणी शिवलोकापर्यंत येता आलं तर माझ्या पतीनं सुद्धा असंच काहीतरी साधन करावं आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती व्हावी असं त्या ठिकाणी महाराज तिला वाटू लागलं. तिनं त्या ठिकाणी पार्वतीला सांगायला सुरुवात केली, जगदंबे तू जर मला खरंच काही देणार असशील तर माझ्या पतीला सद्गती प्राप्त व्हावी, शिवलोकाची प्राप्ती व्हावी असं काहीतरी कर. पार्वती प्रसन्न झाली. वास्तविक पाहता ही जगदंबा पतिव्रतांची शिरोमणी आहे. ती सती आहे ना महाराज, तिचंच नाव सती. उद्या आपण तिचं चरित्र पाहणार आहोत. सती ती त्या ठिकाणी पतिव्रता आहे. हिच्या अंगामध्ये असणारी पतिभक्ती पाहून, हिच्या अंतकरणातली पतिभक्ती पाहून ती प्रसन्न झाली आणि तिनं तुंबरूला बोलावलं. तुंबरू जसं भगवान विष्णूचं सदैव नामचिंतन करणारे नारदजी आहेत, तसे भगवान शंकराचं गुणानुवाद गाणारे त्या ठिकाणी तुंबरू आहेत महाराज. नारद तुंबरू, तुंबरू. आणि विशेष म्हणजे दोघे जण मित्र आहेत, दोघे मित्र आहेत. एक त्या ठिकाणी विष्णूची उपासना करणार आणि एक त्या ठिकाणी शंकराची उपासना करणार, म्हणजे एक वैष्णव आहे आणि एक त्या ठिकाणी शैव आहे. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं शैव आणि वैष्णवांमध्ये मोठं भांडण असतं महाराज. ते भांडण करतात. जसं आपण वैष्णवाच्या घरात, जुन्या काळातली गोष्ट आहे, आता काय कोणी घर सारवत नाही. पूर्वीच्या काळात जुनी घरं असायची, मातीनं सारवले जायचे, भिंती सारवल्या जायच्या, रंगरंगोटी नव्हती. मग वैष्णवाचं घर जर पाहिलं तर उभं सारवलं जायचं, उभं. खाली जर शेणानं सारवायचं ठरलं तर उभंच तिनं सारवायचं, असं भिंतीकडून दरवाजाकडे सारवत नाहीचं, उभं. आणि शैवाचं घर जर पाहिलं तर बाईनं घर आडवं सारवायचं, आडवं. आणि खाली सुद्धा त्या ठिकाणी घरात आडवंच सारवायचं, एवढी विषमता.
अजूनही दोन गाव आहेत शिवकांची आणि विष्णुकांची. त्या शिवकांचीत गेलं की विष्णूचं नाव कोणी घ्यायचं नाही, विष्णुकांचीत गेलं की शिवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, एवढी विरोधी अवस्था. बरं आज आहे. आता बघा तुम्ही, बद्रीनाथ आणि केदारनाथला जाण्याचं एकच स्थान, त्या तिथून जावं लागतं हरिद्वार. हरिद्वार त्याला दोन नावं त्या ठिकाणी लोकांनी पाडले, जे वैष्णव आहेत ते त्याला हरिद्वार म्हणतात आणि जे शैव आहेत ते त्याला हरद्वार म्हणतात. हरद्वार आणि हरिद्वार का बरं? जे बद्रीनाथाला जाण्याचा विचार करतात, बद्रीनाथ म्हणजे भगवान विष्णू आणि केदारनाथ म्हणजे भगवान शंकर, मग एकाच दरवाज्यातून दोन ठिकाणी जावं लागतं. म्हणजे विष्णूकडे निघाले ते म्हणतात हरिद्वार आणि जे शंकराच्या दर्शनाला केदारनाथाला जायचं ते म्हणतात हरद्वार. एवढी विषमता. पण खरं सांगू, हरी आणि हर हे दोन देव नाही, तो हे एकच आहे. मी सांगतो असं नाही, महाराज वर्णन करून सांगतात. हरी हर भेद, 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 नाही नका करू चे अंतरी एक एका चे अंतरी एक एका चे रहरी. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. दोघे वेगळे नाहीत महाराज, मग काय वेगळे त्या ठिकाणी दिसतात? अरे त्यांना एकमेकाचं भजन करायला आवडतं, एकच परमात्मा तत्व, एक देव झालं आणि एक भक्त झालं, एक एकाचं भजन करते. विष्णू परमात्म्याला विचारा तुम्ही कोणाचं ध्यान करता, ते म्हणतात मी भगवान शंकराचं ध्यान करतो. आणि तुम्ही भगवान शंकरांना विचारा तुम्ही कोणाचं ध्यान करता, ते म्हणतात मी रामाचं ध्यान करतो. पुढे आपण ऐकणार आहोत उद्या, रामाचं ध्यान करतो, ते विष्णूचं ध्यान करतात. भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव, भजन सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव भजन करी महादेव. हरि हर भगवान की जय. भजन करी महादेव श्रीराम जय राम जय जय राम, राम पूजी सदाशिव राम सदाशिवाचं पूजन करतो. रामाचा स्वामी जर कोण आहे विचारलं ते म्हणतात माझा स्वामी भगवान शंकर आहे. रावणाबरोबर युद्ध करायला जायचं ना महाराज, सगळ्यात आधी रामाची पूजा केली रामेश्वर, आणि जिथे जिथे त्या ठिकाणी भगवान शंकर मुक्कामाला थांबायचे ना वनवासाच्या काळात, तिथे तिथे महादेवाची पिंड तयार करायची आणि त्याची पूजा करायची. ती जिथे जिथे रामानं तयार केलेली पिंड आहे त्याला रामेश्वर नाव आहे महाराज, रामेश्वर. आणि ती पूर्वाभिमुख असणारी पिंड सापडते, पूर्वाभिमुख त्या ठिकाणी पिंड सापडली की समजायचं रामानं स्थापन केलेली पिंड आहे. राम राय शिव भगवान शंकराची पूजा करतात आणि भगवान शंकर सदैव रामाचं नामचिंतन करतात. विष प्राशन केलं ना महाराज शंकरानं, पाहणार आहोत पुढे. कंठामध्ये विष धारण केलं, विष पचवता आलं कशानं? राम नामाच्या प्रभावानं. मोठी गोष्ट आहे. विष खाली का उतरू दिलं नाही? नारायणाचं ध्यान करतात हृदयात विचार केला, हे विष जर त्या ठिकाणी माझ्या हृदयापर्यंत गेलं आणि या विषानं जर माझ्या नारायणावर काही त्या ठिकाणी परिणाम झाला तर काय करू?
म्हणून विष कंठातच धारण करतो, नको त्याला खाली जाऊ द्यायला नको, विष का कंठात धारण केलं, नारायणाला विषाचा प्रभाव होऊ नये म्हणून एवढं प्रेम एकमेकावर करतात, आपण उगीच भांडत राहतो. रामकृष्ण वाचा भाव जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव जीवाचा. आत्मा तो शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम जप, हरिमुखी मना हरिमुखी मना, हरिमुखी मना हरिमुखी मना. हरिपाठातलं प्रमाण आहे महाराज, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, रोज हरिपाठ म्हणतात माणसं. हरिपाठातला अर्थ मात्र कोणी पाहत नाही, तिंदा तिंदा हरिपाठ म्हणणारे लोक आहेत. त्रिकाल संध्या वार करायची, सकाळी एकदा, दुपार एकदा, संध्याकाळी एकदा, तीन टाइम हरिपाठ म्हणतात, पण अर्थाचा काही तपास नसतो. अर्थ जाणून म्हटलं पाहिजे. आमच्या दिंडीत एक वारकरी होता महाराज, दिंडीत पायी चालायला, त्याला माईकची फार हौस होती, माईक घ्यायचं कोणाच्याही हातातून, हरिपाठ म्हणाला घेतलाच माईक त्याने, आणि हरिपाठ म्हणा सुरुवात करायची. हे देवाची द्वारी उभा शेण भरी, तिने मुक्तीचा रे साधी येल्या. अरे म्हणायचा फार छंद महाराज, पण ते देवाची द्वारी उभा शेण भरी, आता शेण भरी म्हणजे काय, अरे क्षणभरी म्हण ना बाबा, अर्थाची नजर नाही, फक्त म्हणायचं, फक्त म्हणायचं नाही, अर्थ कळायला पाहिजे. आत्मा जो शिवाचा रामजप म्हणत असताना हे जाणलं पाहिजे महाराज, जाणण्यासारखं आहे. म्हणून त्या ठिकाणी दोघे एकच आहेत, म्हणून त्या ठिकाणी जे खरोखर ज्ञानी आहेत ते मात्र वितंड करत नाहीत, ते वाद करत नाहीत, ते भक्ती करतात. भक्तीमध्ये दोन गोष्टी प्रकर्षानं त्या ठिकाणी टाळल्या जातात, नंबर एक वाद आणि नंबर दोन स्वाद. भक्तीमध्ये त्या ठिकाणी वादाला काही महत्व नाही आणि भक्तीमध्ये स्वादाला काही महत्व नाही. जो भक्त असतो ना तो कोणाबरोबर वाद घालत नाही महाराज, आणि जो भक्त असतो ना तो स्वादात कधी अडकायचा नाही. हा दोन गोष्टी आहेत. चला तुंबरू हे त्या ठिकाणी नारदजींचे मित्र आहेत, नारद विष्णू भक्त, नारायण नारायण, आणि तुंबरू त्या ठिकाणी शिव 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 शिव, दोघेही त्या ठिकाणी भक्त आहेत, पण एक हराचा भक्त आणि एक हरीचा भक्त, दोघे मित्र आहेत. हा त्याच्यापैकी भगवती पार्वतीने तुंबरूला बोलावलं, तुंबरूला सांगितलं, तुंबरू ही चंचुला हिचा पती त्या ठिकाणी नारकीय यातना भोगून विंध्य पर्वताच्या पायथ्याला त्या ठिकाणी पिशाच्य योनीमध्ये जाऊन पोहोचला, त्याचा उद्धार झाला पाहिजे, त्याला सद्गती मिळाली पाहिजे, काय करावं सांगितलं काही नाही, तू त्या पिशाच्याच्या समोर जा आणि जाऊन त्याला त्या ठिकाणी शिवपुराणाचं महात्म्य वर्णन करून सांग, शिवपुराण वर्णन करून सांग. तुंबरून चंचुलेला बरोबर घेतलं आणि विंध्य पर्वताबरोबर त्या ठिकाणी गेला. विंध्य पर्वताच्या जवळ गेल्यानंतर महाराज पिशाच्य आवाज तो फिरत होत, आता ते पिशाच्य त्या ठिकाणी सहजासहजी आटोक्यात येणारं नसतं. जसं आपण भागवतात पाहतो महाराज, जो धुंदुकारी होता पिशाच्य योनीला प्राप्त झाला, पण तो स्वतःहून कथा ऐकायला बसत होता. हा बिंदू आधीच एवढा त्या ठिकाणी हा भयंकर वागणारा अधर्मी होता, तो काही कथा ऐकण्याच्या हिशोबातला नव्हता. म्हणून या तुंबरून त्या ठिकाणी महाराज भगवान शिवाची उपासना केली होती, या शिव उपासनेच्या सामर्थ्यानं त्या पिशाच्याला त्यानं बंदी केलं, बांधलं आणि बांधून बळजबरी त्या ठिकाणी उभा केला एका जागेवरती. तो बिंदुग नावाचा त्या ठिकाणी पिशाच्य त्याला बांधून उभं केलं आणि बळजबरीनं त्याच्या समोर कथा सांगायला सुरुवात केली, शिवपुराणाची कथा, जेणेकरून त्या ठिकाणी त्याच्या कानावरून ती कथा जाईल. लोक त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मानायला तयार होत नाहीत, ते म्हणतात पिशाच्य योनी असते की नसते संभ्रमाची गोष्ट आहे. सगळ्यांनाच अनुभव असतो असं नाही, पण अनुभवाचीच गोष्ट आहे. जेव्हा आपल्या जीवनात अनुभव येतो तेव्हा कळतं की काहीतरी असतं म्हणून, काहीतरी होतं म्हणून, असं चांगल्यापैकी कळतं. आमच्या गावामध्ये एक हाडाचा असणारा त्या ठिकाणी वारकरी, त्याला त्या ठिकाणी कधी वाईट व्यसन नाही, कधी त्या ठिकाणी वाईट वागणं त्याच्याकडे नाही. योगायोगानं त्या ठिकाणी एका झोळकेमध्ये सापडला आणि सापडल्यानंतर त्या ठिकाणी घरी आल्याबरोबर बोलायला सुरुवात केली, ऐ चला मला एक बाटली भर दारू आणून द्या. लोक म्हणले अरे चांगला होता आता हे दारू मागतोय. नंतर म्हटलं मला मांस आणून द्या खायला. लोक म्हणले झालं काय तुला, आरडाओरडा करू लागला आणि मारून टाकीन म्हटलं जर माझ्या विरोधात बोलले तर, असं बोलायला लागला. कोण्या तांत्रिकाला बोलवलं असेल कदाचित, काहीतरी झालं आणि त्याला त्या बाधेतून त्या ठिकाणी मुक्त केलं. खोटं जर म्हणावं तर ज्ञानोबरांना खोटं समजावं लागेल, ते म्हणतात पळे भूतबाधा भेने तेथे, ज्ञानोबरांचे शब्द आहेत.
आणि हनुमान चालीसा आपण त्या ठिकाणी म्हणतो ना, त्याच्यातही म्हटलं जातं भूत पिसाच निकट न हे आवे महावीर जब नाम सुनावे. म्हणून तुलसीदास स्वामींना खोटं ठरवावं लागेल आणि ज्ञानोबरायांना खोटं ठरवावं लागेल. हा हे जर आपण नाही म्हटलं तर, म्हणून जसं दैवी शक्ती जगामध्ये आहे तशी आसुरी शक्ती सुद्धा आहे. म्हणून त्या ठिकाणी वाईट योनीला प्राप्त झाला, अधोगतीला प्राप्त झाला, पिशाची योनी त्याला प्राप्त झाली आणि त्रास त्या ठिकाणी होऊ लागला असं सांगायचं सुद्धा जगात आता मुश्किल झालंय महाराज. असं जर त्या ठिकाणी सांगायला लागले तर अशा काही विशिष्ट लोकांनी विशिष्ट संघटना तयार केल्या आणि त्या संघटना तयार करून त्या ठिकाणी महाराज धार्मिकतेवर श्रद्धेवर घाव घालायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. चला मला बाकीचे मुद्दे उपस्थित करायचे नाही, उगाच त्या ठिकाणी विनाकारण वादात कशाला हात घालावा. भक्त वाद घालत नाही, आधीच मी सांगून त्या ठिकाणी टाकलो महाराज, काही वाद करायचा नाही. पिशाच्या योनीला प्राप्त झाला होता, बळजबरीनं बांधून उभा केला, त्याच्यासमोर सगळं शिवपुराण सांगितलं आणि शिवपुराण त्यानं श्रवण केलं, परिणाम पिशाच्या योनीतून मुक्त झाला. शिवलोकातून त्या ठिकाणी विमान आलं तुंबरू चंचुला आणि हा बिंदुक नावाचा ब्राह्मण जो त्या ठिकाणी पिशाच्या योनीतून मुक्त झाला होता, दिव्यत्व त्याला प्राप्त झालं होतं, शिवलोकाला निघून गेला, पापमुक्त झाला, पिशाच्या योनीतून त्या ठिकाणी मुक्त झाला आणि पत्नीसह आनंदानं त्या ठिकाणी महाराज हा शिवलोकाला निघून गेला. एवढं शिवपुराण श्रवणाचं महत्व आहे, शिवपुराण श्रवणाचं एवढा त्या ठिकाणी महिमा आहे. तो सर्वांनी त्या ठिकाणी श्रवण केलं तर त्या ठिकाणी सर्वांना प्राप्त होईल, सर्वांना सद्गती प्राप्त होईल, भगवान शंकराची त्या ठिकाणी कृपा प्राप्त होईल. म्हणून त्याला कैलासात जायला मिळालं, शिवलोकात जायला मिळालं आणि तिथे त्या ठिकाणी महाराज वास्तव्य करू लागला. तो भगवान शंकराची सेवा करू लागला, शिवगण झाला. त्यानं भस्म धारण केलं, त्यानं रुद्राक्ष धारण केला, त्यानं शिवनाम मुखामध्ये त्या ठिकाणी धारण केलं. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त करून सुखस्वरूपाला प्राप्त झाला आणि चंचोलीने त्या ठिकाणी जगदंबेची सेवा करायला सुरुवात केली. दोघे पती पत्नी शिवशक्तीच्या उपासनेमध्ये रत झाले. अशी शिवपुराण महात्म्याची कथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितली. सुतजी महाराजांनी शौनकादिकांना अशा पद्धतीने ही कथा वर्णन करून सांगितले. याच ठिकाणी शिवपुराण महात्म्य पूर्ण होत आहे आणि आपण शिवपुराण ग्रंथामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करतो आहोत. पुराण फार मोठा आहे महाराज, याच्यामध्ये फार एवढ्या अनंत कथा आहेत की ज्या कथा त्या ठिकाणी अशा थोड्याशा वेळामध्ये कथा आणि भाव या दोन्ही रूपानं सांगणं मोठं कठीण आहे. म्हणून जेवढं जेवढं त्या ठिकाणी सांगता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. गणपती बाप्पांच्या कृपेनं, भगवान शंकराच्या कृपेनं तेच माझ्या मुखातून बोलवतील, ते जे बोलवतील ते मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अशा पद्धतीने आपण या सगळ्या कथा थोड्या थोड्या का होईना आपण पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे शिवपुराण महात्म्य पूर्ण झालं आणि शिवपुराणामध्ये त्या ठिकाणी पदार्पण होत आहे. थोडंसं भगवान शंकराचं भजन करूया आणि शिवपुराणात प्रवेश करूया. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. राम राम राम, राधा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम
सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 महादेव की जय इच्छामणि गणेश भगवान की जय। शिवपुराण महात्म्य सर्वांनी श्रवण केलं, आता सर्वांच्या लक्षात आलं महाराज की शिवपुराणाचं नुसतं श्रवण केलं तरी सुद्धा काय फल प्राप्त होईल। फलाचा विचार सर्वांना कळाला की फक्त श्रवण करू द्या नाही काही कळालं, फार जड वाटलं, बुद्धीत प्रवेश नाही केला तरी कानावून जरी गेलं तरी सुद्धा त्या ठिकाणी महाराज इतकं फल प्राप्त करून देणार हे पुराण आहे। या मूळ पुराणामध्ये त्या ठिकाणी सात संहिता आहेत, त्याच्यामध्ये पहिली संहिता आहे महाराज विद्येश्वर संहिता। विद्येश्वर संहिता शिवस्वरूपाचं ज्ञान, शिवभक्तीचं ज्ञान, शिवपूजनाचं ज्ञान ज्याच्यामध्ये वर्णन करून सांगितलं त्याला विद्येश्वर संहिता म्हणतात। विद्येश्वर संहिता याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी महाराज अनेक प्रकारानं भगवान शंकराची भक्ती कशी करावी, त्यांचं पूजन कसं करावं, या सगळ्या प्रकारचा विधी आपण पाहणार आहोत। आधी पूजनाचा विधी पाहावा, मग त्या विधीचं त्या ठिकाणी फल पाहावं, पूजन केल्यानं काय फल प्राप्त होईल, कोणकोणत्या पद्धतीने काय काय फल प्राप्त होतं, या सगळ्या गोष्टी याच्यात वर्णन करून सांगितल्या। चला या विद्येश्वर संहितेमध्ये सांगतात, एकदा व्यासदेवजी महाराज शिवपुराणात वर्णन करून सांगतात। इथं काय झालं, प्रयागराज तीर्थामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी एकत्र आले, ऋषीमुनी एकत्र आले आणि या ऋषीमुनींच्या सभेमध्ये त्या ठिकाणी महाराज व्यासांचे शिष्य असणारे सूतजी महाराज उपस्थित झाले आणि या सूतांनी प्रयाग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महाराज सत्संग केला। सत्संग त्या सत्संगामधून बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या, संवाद सुरू झाला। संवाद हा संवाद त्या ठिकाणी महाराज जीवनामध्ये संतांचा असणारा जो संघ आहे, हा सत्संग हा जीवनाला त्या ठिकाणी दिशा देणारा असतो, म्हणून सदैव त्या ठिकाणी संतांच्या संगतीत जात जावं आणि अंतकरणातले विकल्प त्या ठिकाणी महाराज बाजूला ठेवून जात जावं। संत नके संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संत नके संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संत नके संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संत नके संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी। अरे हो या तेरो बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रह्लाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रह्लाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रह्लाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रह्लाद जी की बन गई। अब जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी
गोपाल कृष्ण भगवान की जय। संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी। तीन प्रकारची संगती सांगितली जाते महाराज। नंबर एक कुसंगती, नंबर दोन विसंगती, नंबर तीन सत्संगती। तीन प्रकारची संगती आणि तीन प्रकारचं फल। कुसंगतीला जर आपण गेलो तर काय फल मिळतं, कालच आपण ऐकलं कुसंगतीचं फळ। वाईट फल मिळतं महाराज, जसं ढेकणाच्या संगी हिराजो भंगाला काल आपण ऐकलं। कुसंगी नाडीला साधू, साधू प्रवृत्तीचा जरी असला तरी कुसंगना अधोगती होते महाराज, कुसंगती वाईट आहे। याच्यानंतर नंबर दोन विसंगती, विसंगती ही विसंगती एकाच चांगलं करते आणि एकाच वाईट करते। विसंगती फार जुन्या काळापासून विसंगती महाराज, बापाची आणि मुलाची विसंगती, हिरण्यकश्यपू बाप आणि प्रल्हाद मुलगा दोघांची विसंगती। एक म्हणायचा मीच देव आहे, दुसरा म्हणायचा माझा भगवान, त्याचं नाम चिंतन करा। प्रल्हाद वेगळं बोलायचं आणि हिरण्यकश्यप वेगळं। बापाची आणि मुलाची विसंगती जुन्या काळापासून चालू आहे। कानडीने केला पटी गंमत आहे महाराज। तुकोबारांनी विसंगती सांगितली। एक मनुष्य गेला कर्नाटकात आणि कर्नाटकात गेल्यानंतर त्याला एक बायको मिळाली महाराज, सांगले लग्न केलं आणि तिकडूनच बायकोला घेऊन आला। कानडी बायको केली कानडी, त्या कानडीनं मराठा भ्रातार केला आणि तो मराठा प्रांतात तिला घेऊन येऊ लागला। आता दोघे पती पत्नी आहेत, बैलगाडीत बसले होते, जुना काळ होता ना महाराज, तो गाडी चालवतोय, ती मागे बसली होती। यानं गाडी चालवता चालवता एक गाव आलं समोरून, आता काहीतरी बोलायचंय, बोलायला सुरुवात करायची ना कोणत्या तरी वाटेनं, त्या ठिकाणी बोलायचंय, माध्यम शोधत होता बोलायचं। ते गाव आल्याबरोबर त्यानं तिला विचारलं हे गाव कोणतं आहे, ती म्हटली इलबा। इलबा, इलबा शब्दाचा अर्थ असा होतो तुम्ही काय म्हणतात, म्हणजे तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही, म्हणून ती म्हटली इलबा। त्याला वाटलं गावाचं नाव आहे इलबा। गाडी बरीच पुढे गेली, दुसरं गाव आलं, त्या गावामध्ये त्या ठिकाणी गाडी गेली, परत त्याने विचारलं हे गाव कोणतं, ती म्हटली इलबा। काय म्हणतात तुम्ही, त्याला वाटलं हे दुसरं इलबा असावं, हे पूर्वीचं खुर्द आणि हे बुद्रुक, असं त्या ठिकाणी दोन गावं असू शकतात ना महाराज। तिसरं गाव आलं, त्यानं परत विचारलं हे गाव कोणतं, ती म्हटली इलबा। त्याला वाटलं हे तिसरं येईल बा कसं काय आला, तर ते खुर्द आणि बुद्रुक दोन गावं मी ऐकले कधी कधी, हे तिसरं काय म्हणलं तिसरंही असू शकतं। जसं पंढरपूरला आमची दिंडी जाते, त्या गा दिंडी एका गावातून जाते, गावाचं नाव आहे वांगी। वांगी ते उजनी धरण झालं ना, ते धरण उठलं म्हणून एका गावाची तीन गावं झाली, वांगी नंबर एक, वांगी नंबर दोन, वांगी नंबर तीन, एका गावाची तीन नावं झाली। त्याला वाटलं तीन नावं असतील समजा इलबा। चौथं गाव आलं आणि त्यानं विचारलं कोणतं गाव आहे, ती म्हणली इलबा। आता याला हातळ पाहिजे, मस्तकाला गेली, त्यानं गाडी थांबवली, नवी नवरी होती पण त्यानं भांडण करायला सुरुवात केली महाराज। एवढं दोघांचं भांडण झालं की महाराष्ट्रात यायची वेळ झाली नाही, तिथूनच मागे जावं लागलं। का बरं, विसंगती। कानडी त्या ठिकाणी बायकोन मराठा पती, दोघांचं जसं एकमेकाला कळत नाही, कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एका नाही, तिने पाचारीले इलबा म्हणून तुकोबराय म्हणतात, ही विसंगती। अशी विसंगती त्या ठिकाणी महाराज, एकाचं चांगलं करते आणि एकाचं अनाहित करते। प्रल्हादाची आणि त्याच्या बापाची विसंगती, हिरण्यकश्यपूला मरावं लागलं आणि प्रल्हादाला भगवान भेटले। आईची आणि मुलाची विसंगती, भरत आणि कैकेयी दोघांची विसंगती वाईट आहे। विसंगती भरताला रामाची प्राप्ती झाली आणि कैकेयीचं नाव एवढं कलंकित झालं की आजही कोणी तिचं नाव घेत नाही, तिचं नाव ठेवत नाही, विसंगती।
भावा भावाची विसंगती, रावणाची बिभीषणाची विसंगती तेव्हापासून चालू आहे. एकाला राज्य मिळालं आणि एकाला मरावं लागलं, विसंगती. गुरुची आणि शिष्याची विसंगती, बळी आणि शुक्राचार्य, बळीने आंधळा शुक्र केला, विसंगती. गुरु शिष्याची सुद्धा त्या ठिकाणी विसंगती. ही विसंगती वाईट असते, ती एकाचं कल्याण करते एकाचं नुकसान करते. कुसंगती दोघांचंही नुकसान करते. विसंगती एकाचं कल्याण करते एकाचं नुकसान करते. आणि राहता राहिली सत्संगती, ही सत्संगती दोघांचंही कल्याण करते, दोघांचंही कल्याण करते. महाराज सत्संगतीत जर गेलो ना तर दोघेही कल्याणापर्यंत जातात. सत्संगती म्हणजे संतांची संगती, सत्संगती म्हणजे सत्य पुरुषाची संगती, सत्य स्वरूपाची संगती. सत्संगती म्हणजे सत्याची असणारी संगती, खऱ्याची संगत ही चांगलं करत असते सत्संगती. म्हणून प्रयाग क्षेत्र आहे जिथे गंगा यमुना सरस्वती तीन नद्या एकत्र आहेत, त्रिवेणी संगम प्रयाग, प्रयागराज त्याला म्हटलं जात, तीर्थराज म्हटलं जात असं असणार प्रयाग. आणि या प्रयागामध्ये त्या ठिकाणी मरा सत्संग झाला. खरं सांगू का, कथा हाच प्रयाग आहे. कथा या कथेमध्ये सुद्धा तिघे जण राहत असतात. महाराज वर्णन करून सांगतात, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्तानि नाम, भक्तानि नाम, देव भक्तानि नाम, देव भक्तानि नाम. तेजीचे उत्तम, तेजीचे उत्तम, तेजीचे उत्तम, तेजीचे उत्तम. चरण रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम, देव त्रिवेणी संगम, कथा 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 त्रिवेणी संगम. देव भक्तानि नाम, त्रिवेणी संगम. कथा हीच त्रिवेणी संगम आहे. आता आपण कथा ऐकतो आहोत ना, ही कथा म्हणजेच प्रयागराज. देव भक्त आणि नाम, या कथेमध्ये देव राहतो, या कथेमध्ये भक्त राहतो, आणि या कथेमध्ये भगवंताचं नाम राहत. देव भक्त आणि नाम जिथे राहत त्यालाच त्रिवेणी संगम म्हणावं, तीच कथा. आता इथे कथेमध्ये भगवान शंकर विराजमान आहेत, या कथेमध्ये आपण त्याचे भक्त विराजमान आहात. आणि आपण सदैव त्या ठिकाणी मधून मधून ओम नम शिवाय, शिवाय नम असं त्या ठिकाणी सतत म्हणतो आहोत, त्याचं नामही आहे. पण असं प्रयागराज, या प्रयागराज तीर्थामध्ये त्या ठिकाणी सत्संग होऊ लागला. सत्संग सुतजी महाराजांनी मुनीश्वरांचा संघ, सत्संग घडतोय. या सत्संगामध्ये त्या ठिकाणी मुनींनी विचारायला सुरुवात केली सुतजी महाराजांना, महाराज तुम्ही त्या ठिकाणी मोठे ज्ञानी आहात, आमच्यावर कृपा करा. आणि कृपा करून त्या ठिकाणी महाराज असं काहीतरी सांगा जेणेकरून या कलीच्या मलापासून आम्ही सर्वजण मुक्त होऊ, आनंद सर्वांना प्राप्त होईल असं काहीतरी सांगा. कलियुग मोठं भयंकर असणारं युग आहे. काल महात्म्यातही आपण ते पाहिलं आणि शिवपुराणाच्या सुरुवातीला सुद्धा त्या ठिकाणी त्याच वर्णन आहे. विद्येश्वर संहिता आहे ना, विद्या म्हणजे ज्ञान. विद धातूपासून विद्या शब्द तयार झाला. विद म्हणजे विद्या, ज्ञान. ज्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं, शिवपूजनाचं ज्ञान ज्याच्यात सांगितलं ते विद्येश्वर संहिता, त्याचं वर्णन आपण पाहतो आहोत. मग कलियुगाचं वर्णन करताना सांगितलं पुण्यहीन माणसांची याच्यामध्ये निर्मिती होईल, पुण्यहीन माणसं जन्माला येतील. दुराचारावर प्रेम करणारे असतील, परनिंदा करण्यामध्ये तत्पर असतील, परनिंदा सतत त्या ठिकाणी दुसऱ्याचं कुटत राहतील, कूट करत राहतील. कूट करणं कळतं ना, मोकळा माणूस असला की काही शांत राहायचं नाही, त्याच्या गळ्यातच खलबत्ता बांधलेला असतो. सारखं कुटत राहायचं, याचं कूट त्याचं कूट, सगळ्या जगाचं कुटत राहायचं. घरचं खायचं आणि लोकांच्या उच्चपती करत राहायचं जन्मभर. लोक हेच काम करतात महाराज. हे कलियुगाचं महात्म्य आहे,
ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान। असत्या सिर झाले जन, असत्या सिर झाले जन, असत्या सिर झाले जन, असत्या सिर झाले जन। पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन। करते हेळन संतांचे, करते हेळन संतांचे, करते हेळन संतांचे, करते हेळन संतांचे। ऐका कली महिमान, ऐका कली चे 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 महिमान। कलियुगाचा महिमा ऐका म्हटले असा आहे। असत्याशी रिझले जन, असत्याला त्या ठिकाणी रिझले म्हणजे भाळले, असत्यावर भाळतात। पापा द्वितीय अनुमोदन, पाप करणाऱ्या लोकांना अनुमोदन दिलं जातं, जे म्हणतात देव झालाच नाही, देव नावाची संकल्पना आता त्या ठिकाणी संपवा, रिटायर करा, देवाला रिटायर करा म्हणणारे लागू झाले महाराज, आणि त्यांना अनुमोदन देणारे लोक जन्माला यायला लागले। पापा द्वितीय अनुमोदन, करती हेळन संतांचे, संतांची हेळना करू लागले महाराज। हे सगळं तुम्ही देवधर्म करता सगळं थोतांड आहे, तुमची अंधश्रद्धा आहे म्हणतात। इथून पुढे त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करायला बंदी येईल। ते म्हणतात बायकांनी जोडवे घालणं अंधश्रद्धा, गळ्यात मंगळसूत्र घालणं अंधश्रद्धा, कपाळाला कुंकू लावणं अंधश्रद्धा, पंढरीची वारी करणं अंधश्रद्धा, मंदिरामध्ये घंटी वाजवणं अंधश्रद्धा, देवदेवतांचं भजन पूजन करणं अंधश्रद्धा, लग्न लागत असताना तांदूळ त्या ठिकाणी टाकणं अंधश्रद्धा। काही लोक मग एवढा नुकसान तुम्ही देशाचं करता म्हणे, वर्षभरात कितीतरी लग्न लागत असतील आणि एवढे तांदूळ तुम्ही त्या ठिकाणी खराब करून टाकता म्हणे, बघा म्हणजे तांदूळ खराब झाले त्याचा खर्च त्या ठिकाणी देशाला सहन करावा लागतो म्हणे। तुम्ही एवढे बियर बार काढता, तुमचे देशातले तरुण त्या ठिकाणी तिथे जाऊन पडतात दारू पिऊन वाकडे तिकडे, त्याने तुमच्या देशाचं नुकसान होत नाही। एक मंत्री जर तुमचा यायचा असला तर कोट्यावधी खर्च तुम्ही त्याच्या येण्याकरिता करता, त्यावेळी तुमच्या देशाचं नुकसान होत नाही। म्हणे तुम्ही 14-15 दिवस 20-21 दिवस आळंदीपासून पंढरपूरला वारी करता आणि फुकट लोकांचं खाता म्हणे, एवढे 14-14 15-15 लाख लोक त्या ठिकाणी काही कामधंदा करत नाहीत, किती देशाचं नुकसान आहे। आम्ही भगवंताचं भजन करत जातो, आम्ही देशाचं नुकसान करतो, आणि तुम्ही त्या ठिकाणी एवढे व्याभिचारी वागता, कसंही त्या ठिकाणी वागून देशाचं धन नष्ट करता, तेव्हा नाही देशाचं नुकसान होत, आमची अंधश्रद्धा। आणि तुम्ही त्या ठिकाणी कसंही वागता, तुमची श्रद्धा, हे सगळे प्रतिबंध जर आणलेत ना महाराज, तुम्ही बायकांनी त्या ठिकाणी वागायचं असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, हे सगळं तुमचा अंधश्रद्धा बुरसटपणा आहे असं जर त्या ठिकाणी म्हणू लागले, तर उद्या बायको नवऱ्याला नवरा म्हणणार नाही। लक्षपूर्वक ऐका, आजच ती आता आवजाव घालायची बंद झाली आहे, आता नवऱ्याला आवजाव घातलं जात नाही। काय त्याचं नाव असेल बिचाऱ्याचं, त्याचं नाव घेऊनच बोलावलं जातं, इकडे ये, मला फार तहान लागली, थोडं ग्लास भरून पाणी मला आणून दे, मी बाळाला घेऊन बसली ना मांडीवर, तुला दिसत नाही का, पाणी देतोस का जरा मला आणून, आणि हे बघ तुझी सगळी कामं आटोपल्यानंतर मला एक कब्बर चहा करून दे एकदा, मला ना फार कंटाळा आलाय रे। बायको म्हणते नवऱ्याला, हे ऐका कलीचे महिमान, हे महिमान आहे, आणि असंच जर त्या ठिकाणी चालू राहिलं तर उद्या काय होईल सांगता येत नाही। आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे। माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया।
साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, कबीर महाराज वर्णन करून सांगतात, हे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, मात पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, आई बापाला कोणी मानत नाही महाराज, बायकोला एवढा मान असतो की तिची आरतीच ओळायचा राहतो. जय देव जय देव जय माझे बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐको, बस लोक त्यालाही डाळ्या वाजवतात. तुम्ही नाही वाजवल्या तुम्हाला माहिती आहे काय सांगणार आहे. एवढी त्या ठिकाणी अवस्था बिकट झाली. बडे भाई को कोई नाही माने, साले को बहुमान, अशी अवस्था आहे. म्हणून सावधान, आता धरणच फुटलं महाराज, त्याला काय काय बांध लावा मला सांगा ना. बांध फुटल्यानंतर त्याला आवरता येत नाही, हे कलीचं महिमान आहे. कलीचं महिमान त्या ठिकाणी सांगू लागले. साधू संत सूतजींना म्हणतायत की महाराज एवढी वाईट परिस्थिती यायला लागली, मग त्यावेळेस थोडं होतं तरी त्यांना जास्त वाटत होतं. आता जर असते तर काय म्हटले असते बिचारे. ते म्हटले असते आज जगायलाच नको, आता इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणून त्या ठिकाणी काय काय घडतंय कलीच्या प्रभावानं, दुसऱ्याच्या द्रव्याची चोरी करणारे लोक, अपेक्षा करणारे लोक त्या ठिकाणी निघाले. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतात, स्त्रीची अभिलाषा अंतकरणामध्ये त्या ठिकाणी ठेवणारे लोक जन्माला आले, कलीचा प्रभाव आहे. नास्तिक बुद्धिवादी जन्माला आले. नास्तिक म्हणजे काय? नास्तिको वेद निंदक, हा जो वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात, देवाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणत नाहीत. बरेच लोक त्या ठिकाणी, जे देवाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात, नाही जो वेदाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात. ज्याला वेदाचं त्या ठिकाणी विधान मान्य नाही तोच खरा नास्तिक आहे. नास्तिक बुद्धीचे लोक जन्माला येतील, माता पितांचा द्वेष करतील आणि स्त्रियांच्या मोहात पडतील. हा शिवपुराणात वर्णन आहे, असं वर्णन करून सांगितलं. वर्णव्यवस्था बिघडून जाईल, सर्व वर्णातले लोक सारखेच वागायला लागतील. ब्राह्मण त्या ठिकाणी महाराज आणि आपल्या त्या ठिकाणी कर्तव्यापासून बाजूला जातील. ते त्या ठिकाणी वेदाचा विक्रय करून आपलं पोट भरतील, वेद विक्रय करून त्या ठिकाणी पोट भरतील. वाईट वागताना त्यांना काही वाटणार नाही, पण त्यांना जर कोणी नाव ठेवत असेल किंवा त्यांच्याकडे जर कोणी बोट दाखवत असेल तर त्यांचं ब्राह्मणत्व जागं होईल. ब्राह्मणांना नावं ठेवतोय, ते सिगारेट ओढताना मनात असा विचार करणार नाही आपण ब्राह्मण आहोत, ते व्याभिचार करताना असा विचार मनात करणार नाहीत आपण ब्राह्मण आहोत, मी ब्राह्मण आहे कसं वाईट वागावं. ते त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करतच नाही, गळ्यामध्ये जानवं जर त्यांनी घातलंच नाही तरी त्यांना असं वाटणार नाही मी ब्राह्मण असून त्रिकाल संध्या करत नाही. ब्राह्मणानं त्रिकाल संध्या करावी, भगवंताचे 24 नावं त्या ठिकाणी घ्यावेत, त्यानं गायत्री मंत्राचा जप करावा, त्यानं सुचिरभूत होऊन तपश्चर्या करावी, हे सगळं त्याचं जीवन त्या ठिकाणी असावं. पण एवढं सगळं त्या ठिकाणी करत नसून सुद्धा त्यानं स्वतःला ब्राह्मण म्हणावं हे आपण का सांगावं, हे ज्याचं त्यालाच कळावं की आपण तरी सुद्धा स्वतःला ब्राह्मण समजतो आहोत. ब्राह्मण जो आहे, जो ब्राह्मण यातीमध्ये जन्माला आला असेल तो पवित्रच आहे मुळात. कारण असं असतं काही अनुवंशिक गुण चालत येतात, त्याच्या अंगामध्ये असणारं जे प्रवाहित होणारं रक्त आहे ते शुद्धच आहे, ते निर्मळच आहे. तुकोबारायांचं प्रमाण आहे ते म्हणतात, ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ का? त्याच्याजवळची आकलन शक्ती, त्याच्याजवळची प्रभा, त्याच्याजवळची दिव्यता ही काय विशेष असते. त्या कुळात जरी जन्माला आला आणि तो जर भगवंताची भक्ती करू लागला तर एवढं त्याला त्या ठिकाणी भगवान मदत करतात की त्याला त्या ठिकाणी स्वतःच्या दर्शनापर्यंत घेऊन जातात. पण तो सात्विक वागला पाहिजे, त्यानं निस्पृह असलं पाहिजे, त्यानं धर्माचरणी असलं पाहिजे, त्यानं भगवंतावर विश्वास ठेवून वागलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी, ब्राह्मण सदैव संतुष्ट असला पाहिजे, समाधानी असला पाहिजे. पण तो ते मात्र त्या ठिकाणी दिसत नाही महाराज. बऱ्याच ठिकाणी विपरीतता पाहायला मिळते आणि वाईट वागूनही त्या ठिकाणी मनुष्य स्वतःला ब्राह्मण म्हणू लागला, हीच त्याची चूक आहे. आपण का बोलावं? हा असं आहे, प्रत्येक जीवाला ज्याच्या त्याच्या पापाचं प्रायश्चित्त मिळतच असतं.
तसं ब्राह्मण जर वाईट वागला तर त्यालाही त्याचं प्रायश्चित्त मिळणारच आहे. आणि विशेष गोष्ट आहे का, सामान्य माणसाला जसं प्रायश्चित्त पापाचं मिळतं याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त त्या ठिकाणी ब्राह्मण चुकीचा वागला तर त्याला प्रायश्चित्त मिळत असतं. म्हणून जाणून बुजून पाप करणारा जर ब्राह्मण असेल तर त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळतं. कलियुगात असंच होईल, ब्राह्मण धर्म सोडून देतील. आपण सर्वजण धार्मिकपणानं वागतो आहोत, ब्राह्मणांकडे पाहून वागतो आहोत. आणि ब्राह्मणानं जर त्या ठिकाणी स्वतःचा धर्म सोडला तर बाकीचे लोक केव्हा धर्म पाळतील. म्हणून सर्वजण आपण त्यांच्याकडे पाहून वागतो आहोत. म्हणून त्यानं सुचिरभूत राहिलं पाहिजे, त्यानं त्या ठिकाणी धर्ममय जीवन जगलं पाहिजे. ती धर्ममयता कलियुगामध्ये ब्राह्मणाजवळ राहणार नाही असं त्या ठिकाणी शिवपुराणात सांगितलं. ब्राह्मण लोभात वेदाचा विक्रय करतील आणि दुराचारानं वागू लागतील असं त्या ठिकाणी सांगतात. म्हणून दुसऱ्यांना फसवणं हा त्यांचा त्या ठिकाणी धंदाच होईल हे शिवपुराणात वर्णन करून सांगितलं. हे सांगतानाही मला त्या ठिकाणी वेदना होत आहेत, का बरं त्या ठिकाणी असं असावं, पण युगाचं महात्म्य आहे, तसं त्या ठिकाणी घडत आहे आणि ते प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. ते काही चोरून लपून नाही. साधू संतांनी कलियुगाचा महिमा सांगितला आणि तो सांगत असताना असा सांगितला, तुलसीदास स्वामीने तर सांगितलं हे कलियुग एवढं भयंकर आहे की याचा शेवट जेव्हा होईल ना तेव्हा हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस त्या ठिकाणी विश्रांती करेल. जेव्हा हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस विश्रांती करायला जाईल तेव्हा हे कलियुग संपणार आहे. आणि बघा ना तुम्ही असंच व्हायला लागलंय. आता कलियुगातले त्या ठिकाणी माणसं असे जन्माला येतात, पूर्वीचे माणसं उंच असायचे, धिप्पाड असायचे, दष्टपुष्ट असायचे. आता माणूस लहान लहान होत चालला, किती लहान आहे. पूर्वीचे 9वी 10वीची मुलं त्या ठिकाणी बघा आणि आज तुम्ही 10वीच्या वर्गात जाऊन बघा असं वाटतं हे पोरं 4थी 5वीला असतील. एवढे एवढेच पोरं, एवढे एवढेच 10वीला मारस ते पोरं. लहान होत चालला माणूस. हे युगाचं महात्म्य, युग बदललं की असं घडतच जातं. याच्यातूनच सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. चला दुसरी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. पंडित जे पंडित आहेत, पंडित शब्दाचा अर्थ होतो आत्मज्ञानानं संपन्न. ज्याची बुद्धी आहे त्याला म्हणतात, त्या बुद्धीला म्हणतात पंडा. आणि ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात पंडित. आत्मज्ञानानं संपन्न असणाऱ्या बुद्धीला पंडा म्हणतात आणि ती बुद्धी ज्याच्या ठिकाणी असते त्याला पंडित म्हणतात असा त्या ठिकाणी पंडित. पण तो पंडित त्या ठिकाणी आत्मज्ञानानं संपन्न असला तर सगळ्या जगामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याला पाहिल. पण असं घडत आहे महाराज की पंडित दयारहित झाले, त्यांच्यावर दयाच राहिली नाही. कलियुगाचं महात्म्य सुतजींना असते संत वर्णन करून सांगतात. ते क्रूर स्वभावाचे त्या ठिकाणी झाले, त्यांचं मन त्या ठिकाणी काळं झालं. काळं मन म्हणजे काय, जे कपटानं त्या ठिकाणी युक्त आहेत असे त्या ठिकाणी पंडित स्वतःला पंडित म्हणून घेतात. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी महाराज लोकांवर अत्याचार करायचं काम करतात असं त्या ठिकाणी एका वर्णाचं वर्णन करून सांगितलं. दुसरा क्षत्रिय. क्षत्रिय स्वतःचा धर्म सोडून देईल. कुसंगती, क्षत्रियानं त्या ठिकाणी इतरांचा सांभाळ करावा हा त्याचा धर्म. तो इतरांचं त्या ठिकाणी महाराज राजे होतील प्रजेचे आंतक. कलियुगाचं वर्णन आहे. जे पूर्वीचे राजे ते त्या ठिकाणी प्रतिपालक होते. शिवाजी राजांना त्या ठिकाणी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जात होतं. गो ब्राह्मण प्रतिपालक, गायीचं ब्राह्मणांचं प्रतिपालन करणं त्यांचं कर्तव्य आहे. पण असं त्या ठिकाणी कलियुगात घडेल, राजे होतील प्रजेचे आंतक, राजेच प्रजेचं शोषण करतील. आता तसंच दिसतंय, मी कशाला जास्त सांगू, सर्वांना ज्ञात आहे काय घडत आहे ते. असं त्या ठिकाणी होईल. त्या पुढे त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात, ते क्षत्रिय कुसंगती करतील, शस्त्रास्त्र विद्या विसरून जातील, त्याच्यात अज्ञानी राहतील. गो ब्राह्मणांचं त्यांनी प्रतिपालन करायचं तर त्यांचा छळ करतील. आणि सर्वजण दोघांचे दास होतील, कामाचे आणि धनाचे दास होतील. काम आणि धन या दोन गोष्टीमध्ये अडकतील. म्हणून सर्वांना जर त्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची इच्छा असेल तर दोन गोष्टींचा विटाळ धरला पाहिजे. महाराज तुकोबाराने सांगितलं, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. विटाळ कळतो ना, अस्पृश्य, त्याला शिवायचं नाही, विटाळ धरायचा. विटाळ त्या ठिकाणी असल्यानंतर आपण शिवत नाहीत ना महाराज. कोणाला शिवायचं नाही, परस्त्री तिला आई समजायचं. आणि दुसऱ्याचं धन हे काय त्या ठिकाणी बुरसटपणा नाही, हे काय अज्ञान नाही, हे काय त्या ठिकाणी चुकीचं सांगत नाही. हे जर सगळ्यांनी जीवनभर पाळलं तर सगळी जगामध्ये सुख शांती नांदेल, सुजलाम सुफलाम अवस्था प्राप्त होईल. परद्रव्य आणि परनारी याचा धरे विटाळ. दुसऱ्याचं धन त्याची लालसा पोटात ठेवू नये. देव देतो ना महाराज. आणि आणखी एक गोष्ट आहे का, तुकोबारायांचं प्रमाण आहे ते म्हणतात, प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मान. प्रारब्धानंच त्या ठिकाणी धन वाढतं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धीची वाढे मान, प्रारब्धीची भरे पोट तुका करीना बोभाट. प्रारब्धानंच त्या ठिकाणी सगळं काही प्राप्त होतं महाराज.
म्हणून प्रत्येकाचं प्रारब्ध स्वतंत्र आहे, ज्याला त्याला मिळणार आहे, पण तरी सुद्धा लोक दुसऱ्याची अपेक्षा करतात आणि हेच त्यांची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चूक घडते. म्हणून क्षत्रिय त्या ठिकाणी कामदास आणि धनदास झाले. धनाची अपेक्षा आणि काम पूर्ण करण्याकरिता त्या ठिकाणी व्याभिचारी वृत्ती होऊ लागली असं क्षत्रियाविषयी शिवपुराणात सांगितलं. आता त्या ठिकाणी महाराज वैश्यांचं वर्णन करून सांगतात. जो तिसरा असणारा वर्ग आहे, हे वैश्य त्या ठिकाणी संस्कार विहीन होतील. जे त्या ठिकाणी वाणिज्य व्यवसाय करणारे आहेत ना, ते त्या ठिकाणी धर्म विमुख होऊन कुमार्गी होतील. वजन करण्यामध्ये खोटेपणा करतील. वजन कळत ना तुम्हाला? दुकानात जर गेलं तर आपण त्या ठिकाणी काटा असतो ना मोजण्याचा, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काटा मारला जाईल. काटा मारणं हे त्या ठिकाणी आधीच लिहून ठेवलं, बघा ना किती जुनं आहे. असं त्या ठिकाणी घडेल. आपला धर्म सोडून त्या ठिकाणी ब्राह्मणासारखा आचार करतील, आचरण करतील, तप करतील, ब्राह्मणांचं तेज हरवण्याकरिता प्रयत्न करतील. यानंतर त्या ठिकाणी महाराज स्त्रिया स्वामींची आज्ञा न ऐकणाऱ्या त्या ठिकाणी जन्माला येतील. सासू सासऱ्यांची आज्ञा न ऐकणाऱ्या त्या ठिकाणी स्त्रिया जन्माला येतील. हे तेव्हा लिहून ठेवलंय, किती वर्षापूर्वीचं त्या ठिकाणी गोष्ट आहे. कन्या म्हणजे मुलगी ही सतत आविद्येनं घेरलेली असेल, त्यामुळे आई वडील त्या ठिकाणी नकोशे तिला वाटतील. आता बघा, पूर्वीच्या स्त्रियांना त्या ठिकाणी माहेरी जावं असं वाटत होतं. माहेरी जाण्याकरिता त्या ठिकाणी कसावीस होत होत्या स्त्रिया. नवरी वाट लावायचा जर प्रसंग आला ना, नवरी वाट लावायच्या वेळेला ती नवरी त्या ठिकाणी महाराज काय वर्णन करून सांगू, ती आईच्या गळ्यात पडून त्या ठिकाणी रडायची, बापाच्या गळ्यात पडून रडायची, भावाच्या बहिणीच्या गळ्यात पडून रडायची, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मागे पाहायची, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे. आज नवरी वाट लावताना थोडं जा लग्न पूर्ण झाल्यानंतर आणि बघा काय करते नवरी. तिच्या डोळ्याला ठिपूस येत नाही. महाराज येते हा पप्पा, मी येते हा पप्पा. बघा ती नवरी, तिला काय घेणं देणं वाटत नाही, तिला आई वडिलांविषयी बिलकुल प्रेम वाटत नाही. महाराज हे पाहिलंय मी म्हणून सांगतोय, काय घेणं नाही. उलट तिला असं वाटतं हे आई बापाच्या मी तावडीत आहे, म्हणजे बंदी खाण्यात आहे, केव्हा एकदा मी जाईल. अशी त्या ठिकाणी मुलगी ही कलियुगातली मुलगी, जिला त्या ठिकाणी आई बापावर सुद्धा त्या ठिकाणी प्रेम राहत नाही, अशी असणारी मुलगी. जी मुलगी त्या ठिकाणी आई बापाच्या धनामध्ये हिस्सा मागेल. आता झालं ना महाराज असं, याच्यात शिवपुराणात आधीच सांगितलं होतं असं होणार आहे म्हणून. अर्धा वाटा त्या ठिकाणी मुलीला दिला पाहिजे, ठीक आहे दिला पाहिजे बाबा. जर बापाचं त्या ठिकाणी आपत्ती आहे म्हटल्यावर त्याला दिलंच पाहिजे ते. पण जर त्या ठिकाणी भाऊ चांगल्या स्वभावाचा असेल, तिला वेळची वेळी जर त्या ठिकाणी चोळी बांगडी करत असेल, सांभाळत असेल आणि सगळं प्रेमाचं वातावरण असेल, तर शहाण्या बहिणीनं त्या ठिकाणी भावाला आपल्या बापाच्या संपत्तीतला वाटा मागू नये. आणि जर वाटा मागितला तर मला नाही वाटत पुढे जाऊन तिला चोळी आणि बांगडी मिळेल. मग तिनं चोळी बांगडीची अपेक्षा करू नये. हा महत्वाचा विचार. जिला जिला बापाच्या संपत्तीतला हिस्सा हवाय, तिनं त्या ठिकाणी पुन्हा बापाचा उंबरा पाहायची गरजच पडणार नाही. कारण तिला संपत्ती मिळाली की ती तिच्या घरी आणि हिच्या घरी भाऊ नावाची वस्तू तिला कधीच पाहायला मिळणार नाही. म्हणून संपत्तीत वाटा मागणारी मुलगी जन्माला येईल असं त्या ठिकाणी मुली कलियुगातल्या मुली कशा राहतील त्याचं वर्णन करून सांगितलं. काही खोटं आहे का महाराज हे? आणि हे खोटं नाही, तसं मी सांगतोय ते सुद्धा खोटं नाही. तुम्ही बघा प्रयोग करून. जी मुलगी त्या ठिकाणी भावाला आपल्या बापाच्या संपत्तीतला हिस्सा मागते, परत म्हणून तो भाऊ तिचं नाव घेत नाही, तिला माहेर कायम स्वरूपीचं तुटतं, हे त्या ठिकाणी निश्चित खरं घडतं महाराज. चला, अशी कन्या कलियुगातली कन्या. मुनी प्रश्न विचारू लागले, म्हणे महाराज अहो एवढं वाईट त्या ठिकाणी घडतंय, एवढं वाईट सर्वजण त्या ठिकाणी कलियुगामध्ये वागतायत, काय करावं? या कलीच्या प्रभावापासून वाचण्याकरिता काहीतरी केलं पाहिजे. धर्म विमुख झालेल्या मनुष्यांना त्या ठिकाणी कसं वागावं हे कळालं पाहिजे. याने त्या ठिकाणी काय करावं? इहलोकातली आपली स्थिती आणि परलोकातली स्थिती जर त्या ठिकाणी चांगली व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी काय करावं? अशा लोकांना त्या ठिकाणी कोणती गती प्राप्त होईल? म्हणे काय नाही, जे ज्याचं जसं पद्धतीने कर्म करतं तशी गती त्याला प्राप्त होत असते. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी गती भोगेल. पण जर एखाद्याला त्या ठिकाणी या कलियुगामध्ये सुद्धा चांगलं वागावं वाटत असेल, चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर त्यानं त्या ठिकाणी महाराज आपापल्या आश्रम धर्माचं पालन करावं आणि आश्रम धर्माचं पालन करत भगवान शंकराची उपासना करावी, शिव उपासना करावी. शिवपुराण सांगतोय ना असं आहे महाराज. 18 पुराण आहेत आणि 18 पुराणांमध्ये 18 देवता सांगितल्या. ज्या त्या पुराणामध्ये ज्या त्या देवतेला प्रमुख स्थान दिलं आणि त्या नावानं त्या देवतेला रंगवण्याचा प्रयत्न केला,
तुम्ही म्हणाल पुराण सांगतोय असं तूच असं बोलतोय असं नाही. हा पुराणाला सुरुवात करतानाच काल अशी सुरुवात त्या ठिकाणी मी केली की एकच परमात्म तत्व आहे, ते परमात्म तत्व अनेक नावानं पाहिलं जातं. म्हणून त्याच परमात्म तत्वाचं वर्णन कधी शिव म्हणून, कधी विष्णू म्हणून, कधी त्या ठिकाणी जगदंबा म्हणून केलं जातं. म्हणून आपण त्या ठिकाणी शिवपुराण पाहतो आहोत ना. मग ऋषीमुनींनी सांगितलंय पहा शिवस्वरूपाचं ध्यान करा, त्याचं चिंतन करा, सगळं काही व्यवस्थित होईल. सगळे त्या ठिकाणी आश्रम सगळे ब्रह्मचारी आश्रमात असाल तर शिव ध्यान करा, तुमचा आश्रम पूर्ण होईल, आश्रमाचं फल प्राप्त होईल. गृहस्थाश्रमात असाल तर शिव पूजन करा, आश्रमाचं फल प्राप्त होईल. एक सुभाषितकार वर्णन करून सांगतो धन्य गृहस्थाश्रम कोणता आहे. सानंद सदनम सुताश्य सुधेय कांता मृदुभाषिणी सन्मत्त सन्मित्रम सदनम सयोषितिरती चाज्ञा परा सेवका आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगमुपासिता हि सततम धन्य गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम कोणाचा धन्य आहे असं ज्या वेळेला कोणी विचारलं म्हणतात गृहस्थाश्रमाचं वर्णन करून सांगितलं सानंद सदनम आनंदी घर असावं, सानंद सदनम सुताश्य सुधीय बुद्धिमान मुलं असावेत. बुद्धिमान मुलं ज्या घरात आहे त्याचा गृहस्थाश्रम चांगला. सानंद सदनम सुताश्य सुधीय सन्मित्रम सदनम सन्मित्र चांगले मित्र असावेत, धनवान अवस्था असावी. सदनम स्वयोशितिरती स्वयं म्हणजे स्वतःची पत्नी, तिचाच भोग घेणारा त्या ठिकाणी गृहस्थाश्रमी असावा. स्वयोशितिरती जे आज्ञापरा सेवका जे ज्या घरामध्ये सेवक आज्ञाकारी आहेत असा गृहस्थाश्रम धन्य आहे, आज्ञापरा सेवका. आणि पुढे सांगितलं शिवपूजनम शिवपूजन ज्या घरामध्ये रोज भगवान शंकराची पूजा केली जाते तो गृहस्थाश्रम धन्य आहे. शिवपूजनम प्रतिदिनम रोज शिवाचं पूजन ज्या घरात घडतं तो गृहस्थाश्रम धन्य आहे. म्हणून त्या ठिकाणी जर आपला गृहस्थाश्रम धन्य व्हावा असं वाटत असेल तर रोज आपल्या घरामध्ये शिवपूजन घडावं. शंकराचे धन्य तेरी माया जग मे ओ दुनिया के रखवाले शिव शंकर डमरू वाले शिव शंकर भोले वाले शिव शंकर डमरू वाले शिव शंकर भोले वाले धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले शिव शंकर डमरो वाले शिव शंकर भोले वाले शिव शंकर डमरो वाले शिव शंकर भोले वाले हे धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले दुनिया के रखवाले हे धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले शिव शंकर डमरो वाले शिव शंकर भोले वाले शिव शंकर डमरो वाले शिव शंकर भोले वाले उमापति महादेव की जय. भगवान शंकराचं रोज पूजन करावं, शिवाचं महात्म्य त्या ठिकाणी श्रवण करावं, शिवभक्ती करावी, कलियुगाचा प्रभाव जाणवणार नाही, सर्वांना सुख समाधान प्राप्त होईल असं सांगितलं. सगळे मुनी आश्चर्यानं प्रयाग क्षेत्रामध्ये सुतजन म्हणू लागले महाराज तुम्ही त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पूजनाविषयी भगवान शंकराच्या भक्तीविषयी वर्णन करून सांगत आहात, कशी करावी भगवान शंकराची भक्ती सांगा. भगवान शंकराचं पूजन सांगणारा एखादा त्या ठिकाणी विलक्षण असणारा ग्रंथ आम्हाला सांगा. आणि मग सुतजी महाराज त्या ठिकाणी महाराज या असंख्य असणाऱ्या मुनिगणांना भगवान शंकराचं महात्म्य सांगतायत. शिवपुराण कथा जे सर्व वेद वेदांताचं सार आहे शिवपुराण सांगू लागले. तिथे प्रयाग क्षेत्रामध्ये सुतजी महाराज मुनींना शिवकथा वर्णन करून सांगताय, शिवपुराण सांगू लागले. सगळ्यात आधी त्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा कशी करावी याचं वर्णन करून सांगतात. शिवपूजन शिवाचं पूजन कसं करावं याचा विधी वर्णन करून सांगितला तो आपण पुढे त्या ठिकाणी पाहणारच आहोत. जर त्या ठिकाणी गृहस्थाश्रमी जीवानं भगवान शंकराचं पूजन केलं नाही तर त्या ठिकाणी त्याला अनेक संकटांना साजरं व्हावं लागतं. प्रमुख चार गोष्टी सांगितल्या. शिवाचं पूजन केल्यानं त्या ठिकाणी सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होते ही तर गोष्ट खरी आहे, पण जे जीवनामध्ये सुख प्राप्त करायची इच्छा असूनही भगवान शंकराची पूजा करत नाहीत त्यांना चार संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. चार संकटे. नंबर एक दारिद्र्य, नंबर दोन रोग, नंबर तीन दुःख,
नंबर चार शत्रूची पीडा. जे जे भगवान शंकराची पूजा आपल्या घरामध्ये गृहस्थाश्रमी करत नाहीत त्यांना दारिद्र्य येत, त्यांना त्या ठिकाणी रोग बळावतात, त्यांना त्या ठिकाणी दुःख भोगावं लागतं अनेक प्रकारानं, आणि त्यांना शत्रू पीडा होत असते. म्हणून ज्याला वाटत असेल आपल्याला दारिद्र्य येऊ नये त्यांना भगवान शंकराची भक्ती करावी. गंमत आहे का, भगवान शंकराची आणि भगवान विष्णूची भक्ती करणारे भक्त आपल्याला सापडतात. भगवान शंकराची भक्ती करणारे भक्त एवढे श्रीमंत सापडतात महाराज. का बरं गंमत म्हटलो, अहो जे स्वतः स्मशानात राहतात, जे सर्वांगाला भस्म लावतात, जे त्या ज्यांच्या हातामध्ये खापर घेतलेलं असतं, रुद्राक्षाच्या माळा परिधान करतात, काही परिग्रह करत नाहीत, अशा अवस्थेत राहणारे भगवान शंकर, पण त्यांचे भक्त अतिशय श्रीमंत. त्यांचा भक्त आहे कुबेर, त्याचं आपण उद्या वर्णन पाहणार आहोत. कुबेर भक्त नाही, मित्र झाला कुबेर, असा कुबेर त्या ठिकाणी महाराज. केवढा धनवान भगवान शंकराचा भक्त रावण, केवढा धनवान, सगळे धनवान. आणि भगवान विष्णूचे भक्त सुदाम, दरिद्री ब्राह्मण सुदाम, कितीतरी भक्त असे त्या ठिकाणी भगवान विष्णूचे पाहत येतील. जो ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सहाही गुण वरे वसती जेत, एवढा श्रीमंत असणारा देव, ऐश्वर ज्याच्याकडे सगळं, त्याचे भक्त दुर्बल गरीब. आणि जो स्मशानात राहतो त्याचे भक्त श्रीमंत, असंच आहे महाराज. भगवान शंकराची भक्ती जर केली ना महाराज, तर दारिद्र्य ढुंकूनही पाहत नाही, दारिद्र्य कधी येत नाही. म्हणून जे त्या ठिकाणी दारिद्र्याला प्राप्त होतात, निश्चितच ते भगवान शंकराच्या भक्तीपासून विनमुख असतील. म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकराचं त्या ठिकाणी भजन करावं, नाही जर केलं तर दारिद्र्य येईल. नंबर दोन, रोग. असं आहे, भगवान शंकर एकटेच निरामय आहेत महाराज, काही रोग नाही भगवान शंकराला. विष सुद्धा पचवू शकतात, विष पचवण्याची सुद्धा ज्यांच्या क्षमता आहे, अशा देवाचं भजन केल्यावर काही रोग येत नाही महाराज. कळतं ना, आमच्या ग्रामीण भागात बोललं जातं काय रोग आलाय असं म्हणतो ना आपण सहज बोलता बोलता, काय रोग झाला. रोग त्या ठिकाणी येतच नाही भगवान शंकराचं भजन केलं तर. जे भजन करत नाहीत त्यांना रोग सतावतो. रोगातून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवान शिवाचं भजन केलं पाहिजे. नंबर तीन, दुःख. भगवान शंकराच्या भक्तांना त्रास देत नाही का, त्यांचं नाव आहे शंकर. हे कालपासून तुम्ही ऐकतात, शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करून देणारा. जो सुख करून देतो त्याच्याकडे दुःख कसं येईल, दुःख येणार नाही, दुःख घालवतात. पण जे त्यांचं चिंतन करत नाही ते सदैव दुःखी असतात. आणि शत्रू पीडा, शत्रू. भगवान शंकराच्या भक्तांना त्या ठिकाणी शत्रू नसतात महाराज, शत्रूंचं प्रमाण फार कमी असतं. कारण भगवान शंकर असे आहेत की ते भक्ताचं संरक्षण करतात. पुढे आपण भागवतामध्ये कथा त्या ठिकाणी आली, बाणासूर नावाचा राक्षस आहे, बाणासूर जो बलीच्या वंशात जन्माला आला, त्याच्या नगरीचा सांभाळ करायचं कामच भगवान शंकराकडे होतं, त्याचं संरक्षण करायचं काम ते त्या ठिकाणी करत होते महाराज. शत्रू येईल कसा, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणून शत्रू पीडा होत नाही. म्हणून भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. शिवपुराणामध्ये त्याचं वर्णन करून सांगितलं, जे शिवपूजा करीत नाहीत त्यांना या चार संकटांना सामोरं जावं लागतं. मग लोकांनी ते ऐकलं, म्हणे बाबा शिवाची पूजा केली पाहिजे. मग सांगा ना म्हणे महाराज, शिवपुराणामध्ये भगवान शंकराची पूजा कशी करावी म्हणून सांगितली, आम्ही करायला तयार आहोत. ते सांगायला सुरुवात केली, काही नाही म्हणे, सकाळी त्या ठिकाणी ब्राह्म्य मुहूर्तावर जागं व्हावं. आता आपला ब्राह्म्य मुहूर्त 8 वाजता होतो. ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे काय, पहाटे 3:30 वाजल्यापासून तर सूर्योदयापर्यंत जी वेळ असते ना महाराज, त्याला ब्राह्म्य मुहूर्त म्हणतात. ब्राह्म्य मुहूर्त, या ब्राह्म्य मुहूर्तावर जागं राहावं. जसं रात्री 11:30 वाजल्यापासून तर 3:30 वाजेपर्यंत आसुरी वेला असते, आसुरी वेला, त्याच्यामध्ये आसुरांचा कालखंड असतो. आणि 3:30 वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत ब्राह्म्य मुहूर्त असतो. असे मुहूर्त त्या ठिकाणी सांगितले, ब्राह्म्य मुहूर्तावर जागं व्हावं. आणि जागा झाल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज सगळ्यात आधी भगवान शंकराचं ध्यान करावं. भगवान शंकराचं बसल्याबरोबर अंथरूण त्या ठिकाणी सोडायच्या आधी अंथरुणावरच बसून त्या ठिकाणी भगवान शंकराचं ध्यान करावं, स्मरण करावं. नंतर आपल्या गुरुजींचं स्मरण करावं. यानंतर त्या ठिकाणी सुचिर्भूत होऊन स्नान करावं. असं आहे, दिनचर्या वर्णन करून सांगितली साधू संतांनी. आता हे लहान लेकराला समजून सांगावं लागतं. सकाळी उठलं की पहिलं त्या ठिकाणी त्याला टॉयलेटला जा म्हणून सांगावं लागतं लहान लेकराला. मोठ्या माणसाला काय सांगावं बाबा, त्याला कळतं सगळं. तरी साधू संतांनी सांगितलं का, अहो मोठ्या माणसालाच कळत नाही म्हणून लहान लेकरांना समजत नाही पुढचं. घरातले मोठे माणसं जसे वागतात तसे लहान लेकरं वागत असतात. सगळ्यात आधी जागं झालं की मग बहिर्दिशेला जावं, त्याला बहिर्दिशा म्हणतात.
नंतर दंत धावन करावं, दात घासावेत, यानंतर त्या ठिकाणी स्नान करावं, स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर वस्त्र परिधान करून सगळ्यात आधी त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला गंध लावून घ्यावा। गंध आता ज्याला गंध आहे तो गंध लावतो, ज्याला त्याचा गंधच नाही तो काय गंध लावेल? गंध लावत नाहीत ना लोक, लाज वाटते लोकांवर फिरायचं असतं, लोक काय म्हणतील गंध लावल्यानंतर? लाज वाटते महाराज गंध लावायचे सुद्धा, पण गंध गंध त्या ठिकाणी लावावा, भस्म धारण करावं। शिवपुराण पाहतो आहोत ना आपण, याच्यामध्ये भस्मधारणाचा विधी वर्णन करून सांगितलं, भस्म धारण करावं आणि मग मात्र त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पूजनाला सुरुवात करावी, एकांत स्थानी जाऊन संध्या करावी आणि संध्या करत असताना सगळ्यात आधी त्या ठिकाणी महाराज गणपती बाप्पांचं पूजन करावं, गणपती बाप्पांचं पूजन करावं, गणेशाला वंदना करावी, त्यांना नमस्कार करावा महाराज, आणि मग शिवाची पूजा करायला सुरुवात करावी। देव पंचायतन आपण ऐकलं ना, जसं गणेश पंचायतन आहे तसं विष्णू पंचायतन आहे, तसं त्या ठिकाणी शिव पंचायतन आहे। भगवान शंकराला प्रमुख देवता मानून सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करावी, विष्णूची पूजा करावी, देवीची पूजा करावी, सूर्यनारायणाची पूजा करावी, भगवान शंकराची महापूजा करावी, शिव पंचायतन म्हणून गणेशाला वंदना त्या ठिकाणी करावी, गणेश पूजन करावं। यानंतर त्या ठिकाणी महाराज मानस पूजा करायला सुरुवात करावी, डोळे बंद करून त्या ठिकाणी महाराज सुवर्णजडित सिंहासनाची कल्पना मनामध्ये करावी आणि मग त्या ठिकाणी अनेक पूजा द्रव्यांना जवळ घेऊन भगवान शंकराची पूजा मानस पूजा करावी आणि मग शिवाभिषेक करायला सुरुवात करावी, भगवान शंकराचं त्या ठिकाणी पूजन करावे, भगवान शंकराची स्थापना करावी। भगवान शंकर अनेक ठिकाणी वास्तव्य करत आहेत, चराचरात तर तेच भरलेले आहेत, पण असं आहे नर्मदेश्वर, नर्मदा नदीमध्ये त्या ठिकाणी येणारे जे त्या ठिकाणी खडे आहेत ना, दगड, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर त्या ठिकाणी राहतात। नर्मदा नदीमध्ये असणारे जेवढे कंकड आहेत ते सगळे शंकर आहेत, नर्मदेश्वर। नंबर दोन, भगवान शंकराचं राहण्याचं स्थान पारा, पारा पारद शिवलिंग बनवलं जातं ना, पारा, पाऱ्यामध्ये भगवान शंकर त्या ठिकाणी वास्तव्य करतात, पाऱ्याला भगवान शंकराचं वीर्य मानलं जातं। यानंतर स्फटिक, स्फटिकामध्ये भगवान शंकराची त्या ठिकाणी धारणा केली जाते, असं भगवान शंकराचं त्या ठिकाणी पूजन, शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन करावं, त्याची पूजा त्या ठिकाणी करावी। त्यानंतर त्या ठिकाणी तीन आचमन करावेत, मग प्राणायाम करून त्या ठिकाणी शंकराचं ध्यान करावं। यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या पूजेच्या वेळी नंदीची सुद्धा त्या ठिकाणी पूजा करावी। यानंतर पांढऱ्या वस्त्रानं त्या ठिकाणी भगवान शंकराच्या मूर्तीला पुजावं, पुसावं, असं त्या ठिकाणी नियम आहे। पूजा करत असताना भगवान शंकराची आधी स्नान घालावं, नंतर त्या ठिकाणी पांढऱ्या वस्त्रानं त्याला पुसून काढावं। यानंतर सगळ्यात आधी चंदन लावावा, पूजेचा विधी आहे बरं, पूजा विधान कसं करावं, आधी चंदन लावावं। त्या चंदन लावल्यानंतर त्याच्यावरती त्या ठिकाणी अक्षदा म्हणजे तांदूळ त्या ठिकाणी टाकावेत। त्यानंतर त्या ठिकाणी पांढरी फुलं भगवान शंकराला फार प्रिय आहेत, धोत्र्याची फुलं आपण वाहतो ना, पांढऱ्या रंगाची फुलं भगवान शंकराला आवडतात, तांबड्या रंगाची फुलं भगवान शंकराला आवडत नाहीत। गणपती बाप्पांना ते प्रिय आहेत, पण भगवान शंकराला जर तांबड्या रंगाची फुलं वाहिली तर भगवान शंकराचा क्रोध वाढत असतो, म्हणून पिंडीवर लाल फुल वाहायचं नाही, ते त्या ठिकाणी खाली वाहायचं जे पार्वतीकरता वाहिलं जातं, असा नियम आहे, म्हणून पांढरी फुलं त्या ठिकाणी वाहावीत। यानंतर बेल वाहावा, बेल, बिलवदल हे भगवान शंकराला फार प्रिय आहे, नवे बिलवदल हे भगवान शंकराचं स्वरूपच आहे, ते त्रिदल असताना भगवान शंकर सुद्धा त्या ठिकाणी त्रिगुणात्मक पाहिले जातात। आपण ज्या क्षेत्रात राहतो ते नासिकेत क्षेत्र आहे आणि इथून अतिशय जवळ असणारा त्र्यंबक राजा आहे, त्र्यंबक राजाचे त्या ठिकाणी तीन लिंग पाहिले जातात ना, ते खोलगट आहे, त्याच्यामध्ये तीन लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश तिथे वास्तव्य करतात आणि बेलाला सुद्धा तीनच पानं असतात, क्वचित बेलाला पाच पानं पाहिले जातात। पंचमुख असणारे भगवान शंकर आहेत ना, म्हणून पाच पानाचा बेल जास्त त्या ठिकाणी मान्यतेला प्राप्त झाला, म्हणून त्रिदल असणारं बिलवदल हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे, बेल त्या ठिकाणी वहावा, बेलाचं फळ वहावं, धोत्र्याचं फळ वहावं, असं त्या ठिकाणी वर्णन आहे। यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकराला धूप दाखवावा, धूप दाखवल्यानंतर त्या ठिकाणी दीप दाखवावा आणि दीप दाखवल्यानंतर नैवेद्य दाखवावा, नैवेद्य, भगवान शंकराला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, खीर त्या ठिकाणी दाखवून, नैवेद्य दाखवून
तांबूल अशा पद्धतीने त्या ठिकाणी समर्पित करून भगवान शंकराची पूजा पूर्ण यथाविधी त्या ठिकाणी निरांजन दाखवून कर्पूर कापूर त्या ठिकाणी पेटून कर्पूर आर्तिक्य दीपम समर्पयामी असं म्हणून त्या ठिकाणी महाराज नमस्कार करावा, अर्घ्य द्यावं. यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकराला नमस्कार करून पुष्पांजली त्या ठिकाणी अर्पण करून भगवान शंकराच्या समोर अनेक प्रकारानं विनंती करावी. भोळा असणारा शंकर आहे ना, भोळा सांबाय ना, दोन प्रकाराची भक्त त्या ठिकाणी भगवान शंकराची भक्ती करतात. ते त्या ठिकाणी भक्ती करत असताना सकाम साधना करणारे आणि निष्काम साधना करणारे. जे सकाम साधना करणारे त्या ठिकाणी भक्त आहेत ना, ते भगवान शंकराला इच्छित वस्तू मागतात, देवा हे मिळून दे, भगवान शंकर त्यांना ते देतात. जे निष्काम साधना करणारे आहेत ना, त्यांना भगवान शंकर मोक्ष प्राप्त करून देतात. मग आपण ठरवा आपण कशाकरिता त्या ठिकाणी साधना करायची. मग या दोनही प्रकारची साधना करणारे जे आहेत त्यांना भगवान शंकर त्या ठिकाणी महाराज इच्छित वस्तू प्राप्त करून देतात. ज्ञान प्राप्त करून देणारे भगवान शंकर आहेत आणि अज्ञानाला त्या ठिकाणी घालवत आहेत असे त्या ठिकाणी भगवान शंकर आहे. संपूर्ण पूजा केल्यानंतर भगवान शंकराच्या समोर हात जोडून म्हणावं, हे सदाशिवा, मी तुमची सेवा केली, मी तुमचं पूजन केलं. ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी जीवाकडे असतात. मी त्या ठिकाणी पूजा केली पण नकळत माझ्याकडून जर काही पूजेमध्ये त्रुटी राहिली असेल, जर दोष माझ्याकडून राहिला असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी मला क्षमा करा, माझे दोष त्या ठिकाणी माझे अपराध पोटात घाला आणि तुमची पूजा तुम्हीच सफल करून घ्या असं भगवान शंकराच्या समोर म्हणावं असं त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये वर्णन करून सांगितलं. शिवपूजेचा महिमा अनेकांनी वर्णन करून सांगितला. इथे सुतजी महाराज त्या ठिकाणी मुनिगणांना सांगतात, ब्रह्मदेवानं सुद्धा त्या ठिकाणी शिवपूजनाचं महात्म्य सांगितलं. ते कसं सांगितलं हे सांगण्याकरिता सांगू लागले, शिवपूजन करण्याच्या आधी त्या ठिकाणी स्नान करावं, ते नदीत करावं किंवा पवित्र जलात करावं, स्नान करावं. ते स्नान करत असताना काही नियम सांगितले, दुसऱ्यानं वापरलेलं त्या ठिकाणी वस्त्र आपण त्या ठिकाणी स्नानाकरिता सुद्धा वापरायचं नाही आणि दुसऱ्यानं जर त्या ठिकाणी महाराज स्नान केलं असेल तर त्याच पाण्यानं त्या ठिकाणी आपण स्नान करायचं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं ना, पाण्याचा तुटवडा असला की एक बादली भर पाण्यामध्ये तीन लोक आंघोळ करतात, पाणी तापवायचं ते बादलीत धुतायचं आणि घरातल्या दोन तीन लोकांना एकाच पाण्यात आंघोळ घालायची असं त्या ठिकाणी घडतं. म्हणून त्या ठिकाणी एकाच पाण्यानं, उरलेल्या पाण्यानं, कोणाच्याही उरलेल्या पाण्यानं स्नान करायचं नाही. शिवपूजन केलं तरी सफल होत नाही म्हणून त्या ठिकाणी शिवपूजन करण्याचा विधी आहे. अनेक प्रकारचे विधी, अनेक बारकावा सांगितला. आता 8 वाजत आले ना, किती बारकावा सांगू, असं बरंचसं त्या ठिकाणी सांगण्यासारखं आहे. आपण उद्या ते पाहणार आहोत. चला शिवपूजनाचे त्या ठिकाणी विधी, इथे ब्रह्मदेवानं सांगितलेला विधी सांगू आणि थांबण्याचा प्रयत्न करूया. चला यानंतर त्या ठिकाणी महाराज धूत वस्त्र नेसून आचमन करावं. त्यानंतर शेणानं सारवलेल्या जागेवर गावरान गाईचं शेण आणावं. त्यानं त्या ठिकाणी जागा सुंदर त्या ठिकाणी स्वच्छ करून सारवून घ्यावी. सुंदर आसन त्या ठिकाणी मांडावं. त्याच्यावरती मृगचर्म घालावं. मृगचर्म आता नाही म्हणायचं ते मृगचर्म, आता जर ते हरणाचं कातड आणायचं म्हणलं तर फार महाग आहे महाराज. आणि ते जर त्या ठिकाणी कुठून आणलं त्याचं सुद्धा लायसन असावं लागतंय, त्याचं सर्टिफिकेट असावं लागतंय. तर ते नाहीतर तुम्ही तुमच्या मनानं असाल तर तुमच्यावर कारवाई होईल, सरकार कारवाई करील. हरणांना मारण्याकरिता बंदी आहे, वाघांना मारण्याकरिता बंदी आहे, फक्त गायीला मारण्याकरिता बंदी नाही. गायीला कोणी मारू शकतो. अरे गौ माता जगाची माता आहे आणि तिला त्या ठिकाणी मारण्याकरिता कोणी तयार होतो. सर्वजण गायीला त्या ठिकाणी खाटकाला देऊन टाकतात. तो कसाही गायीला कापून त्या ठिकाणी टाकतो. का बरं गायीला आपण राष्ट्रीय पशु म्हणू नये? राष्ट्रीय पशु काय, ती गोमाता आमच्या सगळ्या जगाची आई आहे. आमची आई आमच्या समोर कापली जाते, तिला मारलं जातं, किती वेदना तिला होत असतील. हरणाचं कातडं जर सापडलं तर केवढा त्या ठिकाणी, हरण मारलं तर केवढा मोठा ते, आता तुम्ही वाचतात ना पेपर, केवढ्या कारवाया होतात महाराज, केवढं गाजतं ते प्रकरण हरण मारलं म्हणून. गौमातेला मारल्यावर काही गाजत नाही, काही वाईट वाटत नाही कोणाला. चला माझ्याकडे वेळ कमी आहे ना, काय काय सांगू. चला मृगाजीन मृगचर्म त्या ठिकाणी अंथरावं, त्याच्यावर बसावं. हे सगळ्यांना करण्याजोगी पूजा नाही, ऐकून ठेवा फक्त. म्हणून अशा पद्धतीने मृगचर्म अंथरवावं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं वा गोहत्या बंदीविषयी त्या ठिकाणी गोहत्या आणि ऐतिहासिक तथ्य सांगणारा एक त्या ठिकाणी पुरावा माझ्या हातात आलाय. तो सर्वांना पाहता येईल, जर हवा असेल तर सर्वांना त्या ठिकाणी मिळेल. महाराज इथे नाशिक मधलाच पत्ता त्याच्यावर आहे, श्री श्री राधा मदन गोपाळ मंदिर, पौर्णिमा बस स्टॉप, जनरल वैद्यनगर, द्वारका, नाशिक. संपर्क सारस
कृष्णदास त्यांचा मोबाईल नंबर पण याच्यावरती आहे. गोमाता किती महत्वाची आहे त्याच्याविषयी वर्णन आहे. चला म्हणून त्या ठिकाणी असं गोमातेचं महात्म्य आहे. शिवपूजन करताना त्या ठिकाणी मृगचर्म असावं, त्याच्यावरती बसून पूजा करावी. यानंतर भस्म त्रिपुंड धारण करावा, भस्म धारण करावा. त्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं रुद्राक्ष धारण करावा. शिवपूजन करणाऱ्यानं काय काय करावं लक्षपूर्वक ऐका बरं. त्यानं भस्म धारण करावं, भस्म लावीत जावं. हा त्रिपुंड धारण करावा. त्यानं त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करावं आणि भगवान शंकराचं ध्यान करावं, भगवान शिवाचं ध्यान करावं. कसं ध्यान करावं ते ध्यान ब्रह्मदेव सांगतायत. ब्रह्मदेवानं जे सांगितलंय तेच सूतजी महाराज मुनिगणांना वर्णन करून सांगतात. सगळ्यात आधी त्या ठिकाणी कापरासारखा गोरा असणारा त्या ठिकाणी देव डोळ्यासमोर आणावा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदया रविंदे भवम भवानी सहितन्नमामी. आपण रोज म्हणतो कर्पूर गौरम कर्पूर गौरम, पण अर्थ मात्र कोणाला माहित नाही. कर्पूर म्हणजे कापर कापूर आणि गौर म्हणजे गोरा. कापूर जसा पांढरा आहे गोरा आहे असा गोऱ्या रंगाचा देव गोरा आहे महाराज. कर्पूर गौरम गोऱ्या रंगाचा त्या ठिकाणी कापरासारखा गौरवर्ण असणारा भगवान शिवशंकर त्याला डोळ्यासमोर आणावं. यानंतर त्या ठिकाणी काय काय पहावं, त्याच्या मस्तकावर जटाजूट पहावेत. जटा धारण केल्या भगवान शंकराने. आणखी काय पहावं, चंद्रमा धारण केला मस्तकावरचा चंद्रमा त्या ठिकाणी पहावा. यानंतर त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराच्या अंगावर व्याघ्रांबर अशा पद्धतीने पाहायला मिळतं महाराज. गजचर्म आणि व्याघ्रांबर. गजचर्म म्हणजे हत्तीचं कातड आणि व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातड. ज्यानं गजचर्म पांघुरलेलं आहे, ज्यानं त्या ठिकाणी व्याघ्रांबर परिधान केलेलं आहे, वस्त्र नाहीत महाराज अंगावर, मग हत्तीचं कातडं अंगावर घेतलंय आणि कमरेला त्या ठिकाणी वाघाचं कातड लावलंय असे भगवान शंकर. भगवान शंकराला पाच मुख आहेत. भगवान शंकराला किती मुख आहेत, पाच. पंचमुख असणारे भगवान शंकर आहेत. यांना दहा हात आहेत. दशभुज असणारे भगवान शंकर आहेत. पिनाकधारी भगवान शंकर त्या ठिकाणी आहेत महाराज. धनुष्य भगवान शंकराचा पिनाक नावाचा धनुष्य आहे. त्रिशूल धारण करतात भगवान शंकर. त्रिशूल शूल म्हणजे त्या ठिकाणी टोकदार असणारी वस्तू आणि त्रिशूल म्हणजे तीन टोकांची वस्तू असा त्रिशूल भगवान शंकराच्या हातामध्ये आहे. त्यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी साप आहे, सर्प. त्या सर्पाचं नाव आहे वासुकी. वासुकी नावाचा सर्प त्यांच्या गळ्यामध्ये आहे. त्रिनेत्रधारी भगवान शंकर आहेत. त्यांना तीन डोळे आहेत. तीन डोळे, तीन डोळे प्रत्येकालाच असतात. पण आपण तुम्ही म्हणाल मग प्रत्येकाला असतं, आम्हाला कसं दिसत नाही. भ्रूमध्य आहे ना महाराज भोवयांच्या मध्ये. इथे त्या ठिकाणी ज्ञान चक्षु आहे जो श्रीगुरूंच्या कृपेने त्या ठिकाणी प्रदीप्त होतो. ज्ञान चक्षु फार महत्वाचं आहे महाराज. इथे आज्ञाचक्र आहे. शरीरशास्त्र जर पाहायचा प्रयत्न केला तर ते आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. याच्यात काही त्या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथांना बाजूला ठेवूनही आपण ते पाहू शकतो. विज्ञानानं सुद्धा ते मान्य केलेलं आहे. जसं BMS च्या अभ्यासक्रमामध्ये डॉक्टरी करणारे जे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत ना, त्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी शरीरशास्त्र पूर्ण सांगितलं ना, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये काही चक्र आहेत महाराज, काही पॉवर स्टेशन आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रदल चक्र. सहस्रदल कमल असं सांगितलं. एवढे चक्र आहेत. त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी शक्ती वास्तव्य करते कुंडलिनी, तिचं पण वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं महाराज. म्हणून आज्ञाचक्र तिसरा डोळा प्रत्येकाला असतो. त्यांच्या समोर भगवान शंकराच्या समोर त्या ठिकाणी भगवा नंदी त्या ठिकाणी उभा आहे, पांढरा नंदी. त्याला त्या ठिकाणी पाहावं, त्याचंही त्या ठिकाणी पूजन करावं असं ध्यान करायला सांगितलं. भगवान शंकराचं ध्यान, अशा ध्यानाचा विधी त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. भगवान ब्रह्मदेवानं सांगितलेला हा विधी आहे, तोच विधी आपण ऐकतो आहोत. यानंतर आचमन करून शंकराला वस्त्र द्यावं. वस्त्र धूत वस्त्र. धूत वस्त्र याचाच त्या ठिकाणी अपभ्रंश शब्द तयार झाला, धोतर. हे जे धोतर धोतर शब्द आपण म्हणतो ना, ते धोतर नेसलेले होते असं. धोतर शब्द नाही तो, धूत वस्त्र असं त्या ठिकाणी. धूत वसन असं त्याचं नाव आहे. धूत वसन म्हणजेच धोतर. त्याला धूत वसन का म्हणावं, एक धोतर दोन दिवस सलग नाही वापरलं जात. आज त्या ठिकाणी धोतर नेसलं की आजच सोडून द्यायचं आणि ते त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी धुवूनच वापरायचं. जे वस्त्र धुवून वापरलं जातं त्याला धूत वस्त्र म्हणतात, धूत वसन म्हणतात. म्हणून त्याचा अपभ्रंशित शब्द आहे धोतर. जे लोक त्या ठिकाणी एक धोतर चार दिवस वापरत असतील त्यांनी हे ऐकून ठेवा, लक्षात ठेवा.
ते त्या ठिकाणी असं चार दिवस वापरायचं नसतं, धूत वस्त्र असं त्या ठिकाणी भगवान शंकराला वस्त्र अर्पण करावं. ब्रह्मदेवानं सांगितलेलं विधी आपण ऐकतो आहोत. नंतर भगवान शंकराला त्या ठिकाणी चंदन लावावं, अक्षता त्या ठिकाणी व्हाव्यात, तीळ व्हावेत, तीळ भगवान शंकराला तीळ अतिशय प्रिय आहेत. यानंतर गहू व्हावेत, गहू. यानंतर जव व्हावेत असं त्या ठिकाणी वर्णन आहे. अनेक प्रकारचे धान्य भगवान शंकराला वाहिले जातात. भगवान शंकराचे पाच मुख आहेत म्हणून पाच प्रकारची त्या ठिकाणी पूजा सामुग्री, पाच प्रकारची फुलं वाहिली जातात, काही पानं वाहिली जातात भगवान शंकराला. काय काय वाहिलं जातं लक्षपूर्वक ऐका. धोत्रा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे, धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ भगवान शंकराला वाहिलं जातं. यानंतर तुलसी पत्र, तुळशीचं पान. लोकांचा गैरसमज आहे की तुळशी फक्त भगवान विष्णूलाच वाहिली जाते, नाही, तुळशी ही भगवान शंकराची भक्त आहे म्हणून भगवान शंकराला तुलसी दल सुद्धा प्रिय आहे. ते फक्त तुळशी वाहिली जाते किंवा ती चतुर्दशी, चतुर्दशीला त्या ठिकाणी, आता तिचं नाव मला आठवत नाही, वैकुंठ चतुर्दशी, त्या वैकुंठ चतुर्दशीला रात्री 12 वाजता त्या ठिकाणी महाराज भगवान विष्णूला बेल वाहिला जातो आणि भगवान शिवाला तुलसी वाहिली जाते. बरोबर आहे ना. हरे हर भेट. बस तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, ठीक आहे, चला. म्हणून तुमच्या समोर फार काटेकोरपणे बोलण्याचा प्रयत्न करतोय, लक्षपूर्वक ऐका. असं व्हायला जातं महाराज, ते त्यावेळेचा विधी आहे. लोकांना तेवढंच डोक्यात आहे भगवान शंकराच्या पिंडीवर तुळस व्हायची नाही, पण तुलसी भगवंताला प्रिय आहे. धोत्रा, यानंतर तुलसी, यानंतर बिलवदल, बिलवदल बेलाचं पान भगवान शंकराला प्रिय आहे. यानंतर केशपुष्प, आता हे पुष्प मी पाहिलं नाही पण इथे वर्णन आहे शिवपुराणात, केशपुष्प भगवंताला अतिशय प्रिय आहे. यानंतर त्या ठिकाणी मंदार, मंदार सुद्धा त्या ठिकाणी भगवंताला अतिशय प्रिय आहे. या पाच गोष्टींनी भगवान शंकराचं पूजन केलं जातं. वरील वस्तू जर उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी काय करावं, फक्त बेलाचं पान व्हावं आणि भगवान शंकराला प्रसन्न करावं. यानंतर तुपानं लावलेला दिवा, चांगल्या तुपाचा दिवा, चांगलं तूप म्हणजे डालडा नाही, चांगलं तूप म्हणजे त्या ठिकाणी गावरान गायचं असणारं त्या ठिकाणी तूप, त्या तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावतो. म्हणाला इथं खायला भेटत नाही, जाळायला कुठून आणावं, हा महत्वाचा विचार आहे. पण चला, तुपाचा दिवा त्या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर लावावा. त्यानंतर अर्घ्य द्यावं आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकराकडे सकाम भक्ती करणाऱ्यांनी मागणी करावी, देवा आम्हाला रूप प्राप्त करून दे, आम्हाला यश प्राप्त करून दे, आम्हाला भोग प्राप्त करून दे, आम्हाला भुक्ती प्राप्त करून दे आणि आम्हाला मुक्ती प्राप्त करून दे. हा मुक्ती प्राप्त करणारा जो आहे तो त्या ठिकाणी मोक्ष मागणार आहे, अशी मागणी मागावी. यानंतर नैवेद्य दाखवावा, नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी आचमन करावं, तांबूल अर्पण करावं आणि मग त्या ठिकाणी आरती भगवान शंकराची करावी. आता आरतीचीच वेळ झालेली आहे, आरती करावी. आणि आरती करत असताना आपण उगीच त्या ठिकाणी आरती ओवाळतो महाराज, असं ताट घेतून आपण असं असं करीत राहतो, हे असं असं नाही करायचं. मग आरती करण्याचे काही नियम आहेत, भगवान शंकराची आरती कशी करावी, भगवान शंकराच्या चरणापाशी 4 वेळेला आरती ओवाळावी, 4 वेळेला चरणापाशी 4 वेळेला. एक वेळेला त्या ठिकाणी मुखाच्या समोर आरती ओवाळावी, 1 वेळेला. यानंतर त्या ठिकाणी 7 वेळेला संपूर्ण अंगाभोवती आरती ओवाळावी, 7 वेळेला असा नियम आहे. ऐकत आहात ना सर्वजण, हे नियम लक्षात ठेवण्यासारखे नियम आहेत. म्हणून 4 वेळेला चरणापाशी, 1 वेळेला मुखाच्या समोर आणि त्या ठिकाणी 7 वेळेला संपूर्ण अंगावरून त्या ठिकाणी आरती भगवान शंकराच्या ओवाळायची. ही त्या ठिकाणी तुपाच्या दिव्याची आरती ओवाळायची आणि आरती ओवाळून झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्पूर म्हणजे कापूर त्या ठिकाणी पेटवावा आणि मग त्या ठिकाणी कापूर पेटून भगवंताला आरती द्यावी. आरती त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ होतो आ रती, रती म्हणजे प्रेम, प्रेमासहित जी त्या ठिकाणी क्रिया केली जाते त्याला म्हणतात आरती. आणि आणखी ऐका, आरती शब्द निघाला म्हणून पुढे कथेत त्या ठिकाणी येईल नाही येईल, आपण आरती करतो आणि लोकांना देतो ना आरती घ्या आरती घ्या असं त्या ठिकाणी म्हणतो. आपण आरती घ्यायची म्हणजे काय करायचं, आरती घ्यायची म्हणजे पहिलं कारण त्या देवाविषयीचं प्रेम प्राप्त करून घ्या, पहिला मुद्दा. आणि आरती का घ्यायची त्याचं दुसरं कारण सांगतो, त्या देवाला त्या ठिकाणी ओवाळायचं आणि ओवाळून त्याची सगळी आलाबाला घालवायची, कोणाची, देवाची. आणि ती आलाबाला घालवायची आणि ती आलाबाला घालून आपण असं असं त्या ठिकाणी करून आपल्या डोक्यावर घ्यायची. कळतं का तुम्हाला, आरती घेणं म्हणजे देवाची आलाबाला आपल्या अंगावर घेणं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून देवावर एवढं प्रेम त्या ठिकाणी असावं की त्या देवालाच प्रमुख स्थान असावं, माझा देव सुखी असावा,
तो म्हणाल देव कुठे दुःखी असतो का, तो तर सुखीच आहे. पण ही भक्ताची धारणा, खरा जो भक्त असतो ना तो देवाला सुख देण्याकरिता भक्ती करतो. आणि आपण असे भक्त आहोत महाराज, आपल्याकरिता भक्ती करतो, आपलं समाधान व्हावं म्हणून. एक वाक्य सांगतो आणि थांबतो. ते वाक्य असे, देवाला मागणारे जगामध्ये फार आहेत, देवाला मागणारे जगामध्ये फार आहेत, पण देवाला मागणारे जगामध्ये फार कमी आहेत. नाही कळालं? परत सांगतो, देवाला मागणारे जगामध्ये फार आहेत, पण देवाला मागणारे जगामध्ये फार कमी आहेत. तुम्ही म्हणाल तेच तेच म्हणतोयस. परत देवाला मागणारे म्हणजे काय माहिती आहे? अरे ते जायचं गणपती बाप्पांच्या समोर, त्यांची पूजा करायला सुरुवात करायची, हातामध्ये पाणी घ्यायचं, संकल्प करायचा, म्हणायचं मम आत्मना श्रुतीस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम आस्माकम द्विपाद चतुष्पाद हे सगळं मागून घ्यायचं महाराज. देवाला हातभर यादी त्या ठिकाणी मागायची. साधी सत्यनारायणाची पूजा केली तर भटजी भवानी दिलेली यादी घ्यायची, दुकानात जायचं, म्हणायचं पूजेच्या सुपाऱ्या द्या. आता पूजेच्या म्हणजे काय? खाण्याच्या वेगळ्या आणि पूजेच्या वेगळ्या. ज्या किडलेल्या सुपाऱ्या असतात ना महाराज, त्याच्यामध्ये भुसा भरायचा आणि त्याला वरतून लाल कलर द्यायचा, त्या पूजेच्या सुपाऱ्या, त्या खायच्या नसतात ना. त्या आडकी त्याने जर कापल्या तर मध्ये भुसा निघतो, त्या मांडायच्या आणि त्या सुपाऱ्या मांडायच्या. खाडक्या खारका त्या ठिकाणी किडलेल्या आणायच्या, ते खोबरं आणायचं ज्याचा खऊट वास येतो, ते देवासमोर मांडायचं. मग ती एवढी मोठी यादी, मम आत्मना श्रुतीस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम हे द्यायचं आणि ते मागायचं. देव काय वेडा आहे? त्याला समजतच नाही का तुम्ही काय करता आहात ते? असं त्या ठिकाणी पूजन असतं का? अशी पूजा करणारे लोक त्या ठिकाणी, देवाला मागणारे लोक फार झाले, पण मला देवच पाहिजे असं म्हणणारा कोणी सापडतो का? देवाला मागणारा कोणी सापडत नाही. ऐकतात ना सर्वजण तुम्ही? आता कळालं तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ? देवाला मागणारे फार आहेत, पण देवाला मागणारे फार कमी आहेत. म्हणून आपण देवाला मागायचंय की देवाला मागायचंय हे आपण आपलं ठरवा. लोक देवाला काय काय मागतील मागू द्या, पण आपण देवच मागावा. देवा मला दुसरं काही नको, मला तू हवायस. एका आईला तीन मुलं होती, लहान लहान मुलं होती महाराज. एक मुलगा रडायला लागला मोठ्या मोठ्यानं, आई आली धावत धावत, तिनं त्या ठिकाणी महाराज एक चॉकलेट आणलं आणि मुलाच्या हातात दिलं. त्याचं रडणं थांबलं, खुश बाळ रडायचं थांबलं. दुसरा रडू लागला, दुसऱ्याकडे त्या ठिकाणी पाहिलं, खुळखुळा आणला आणि त्याच्या हातात दिला, तो लागला खुळखुळा वाजवायला, खुश आई निघून गेली. तिसरा आला, रडू लागला, काही केलं, रडायचं थांबेच नाही, चॉकलेट देऊन पाहिलं, खुळखुळा देऊन पाहिला, सगळं देऊन पाहिलं, रडायचं थांबे ना. मग मात्र आईच त्याच्याजवळ बसली. पहिला नापास, दुसरा नापास, तिसरा उत्तीर्ण झाला. लक्षपूर्वक आहे का? असंच आहे. आपण सगळे माणसं चॉकलेट आणि खेळणी मागणारी आहोत संसाराची. देव मागणारी आपण माणसं नसून फक्त संसार मागणारे आहोत. पण जो खरोखर फक्त देवाला मागतो तोच खरा भक्त आहे. म्हणून भगवान शंकराकडे काही मागू नये, देवा तूच माझा हो. सगळ्या जगाचा मालक असा आहे. बापाची संपत्ती मागण्यापेक्षा बापच मागावा. मग संपत्ती जर मागली तर थोडीफार नावावर करून देईल कदाचित, पण बाप जर प्रसन्न झाला तर सगळं त्याचं आपलंच होऊन जाईल. हा महत्वाचा विचार. म्हणून बाप मागावा, बापाची सेवा करावी. चला म्हणून जगाचा बाप आहे त्याची पूजा करावी. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज पूजा संपूर्ण झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. आणि मंत्रपुष्पांजली म्हणून त्या ठिकाणी महाराज पूजेची सांगता करावी. आरती सांगत होतो ना आरती, म्हणून देवाची आलाबाला त्या ठिकाणी आपल्यावरती घ्यावी असं त्या ठिकाणी वर्णन आहे. बरंच काही त्या ठिकाणी बोलण्यासारखं आहे. आता मुनी प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी श्री सुतजी महाराज देणार आहेत. ते म्हणे, कोणत्या विशेष, तुम्ही आता सांगितलं चार पाच त्या ठिकाणी घटक आहेत त्यांना पूजा करावी. भगवान शंकराची पूजा कोणकोणत्या विशेष फुलांनी केली जाते आणि कोणत्या फुलांनी पूजा केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी लाभ प्राप्त होतो कृपा करून सांगा असं त्या ठिकाणी विचारलं. वेळ संपून गेली म्हणून थांबलंच पाहिजे असं आहे की 2 मिनिटं जर बोललो तर चालेल? चालेल का? एवढं प्रकरण पूर्ण करून थांबतो. एवढं प्रकरण पूर्ण झालं की उद्या नवीन विषयाला सुरुवात होईल आणि आपण नवीन त्या ठिकाणी संहितेला सुरुवात करू. लक्षपूर्वक ऐका, कोणत्या फुलांनी त्या ठिकाणी पूजा केली पाहिजे मुनी प्रश्न विचारू लागले. त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं, महाराज कमळाचं फूल भगवान शंकराला फार प्रिय आहे. शतपत्र भगवान शंकराला अतिशय त्या ठिकाणी प्रिय आहेत शतपत्र. यानंतर त्या ठिकाणी महाराज शंख पुष्प भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. यानंतर त्या ठिकाणी महाराज या फुलांची त्या ठिकाणी भगवान शंकराला आपण ज्या वेळेला वाहून पूजा करतो त्यावेळेला काय काय प्राप्त होतं हे ऐका. 20 कमळाची फुलं जर त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराला आपण वाहिली तर एक प्रस्थ मानलं जातं. एक प्रस्थ 20 कमळाच्या फुलांचं होत असतं एक प्रस्थ.
असं जर त्या ठिकाणी महाराज 1000 बेलांचे पानं वाहिले तर अर्धप्रस्थ होत असतं, 1000 शतपत्र जर वाहिले तर अर्धप्रस्थ होत असतं, आणि 16 फळं जर भगवान शंकराला एकाच वेळेला वाहिले, 16 फळं कोणत्याही प्रकारचे फळं जर वाहिले तर 1 प्रस्थ होत असतं. अशा प्रकारानं अनेक प्रस्थांनी भगवान शंकराची पूजा केली जाते. म्हणून कमळाची फुलं जर त्या ठिकाणी भगवंताला पाहिली वाहिली 1 लक्ष तर त्या ठिकाणी पाप नष्ट होतं, पाप घालवतं कमळाची फुलं वाहिली तर. अनेक प्रकारचे प्रस्थांनी भगवान शंकराची पूजा केली जाते. तुम्ही कथा ऐकली असेल, रावणानं कमळाची फुलं वाहिली होती भगवान शंकराला, 1 फुल कमी पडलं म्हणून आता काय करू म्हणून शिरकमल त्यानं कापून भगवान शंकराला वाहिले, एवढे प्रसन्न झाले, त्याला सांगितलं स्वतःचं मस्तक कापून मला दिलं जा, मी तुला आशीर्वाद देतो, तुला 10 मस्तक होतील, एकाचे 10 दिले महाराज, असे भगवान शंकर भोळे आहेत. चला, ज्याला ज्याला राज्य हवं असेल त्यानं 10 कोटी कमळाची फुलं व्हावेत, सकाम भक्ती आहे. आता 1 कमळ पाहायलाही मिळत नाही, 10 कोटी कुठून आणायची, पण चला पुराणात आलेलं वर्णन आहे, 10 कोटी कमळाची फुलं जर भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली तर त्या ठिकाणी महाराज राज्य प्राप्ती होते. 1 लाख जर त्या ठिकाणी महाराज कमळाची फुलं आपण भगवान शंकराला वाहिली तर कारागृहातून मुक्तता होते. एखादा जर कारागृहात असेल आणि 1 लाख कमल फुलं जर वाहिली तर त्याची कारागृहातून मुक्तता होते. 50,000 कमळं जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली तर केवढाही असाध्य रोग असला तरी रोगातून त्या ठिकाणी मुक्तता होते. 50,000 फुलं कमळाचे व्हावेत. मुलगी प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर 50,000 फुलं कमळाची त्या ठिकाणी भगवान शंकराला व्हावे. मुलगी आता कोण व्हायला लागला महाराज मुलगी होण्याकरिता, मुलगी नको वाटते, लग्न झाल्यानंतर आपत्ती व्हावं वाटतं महाराज, पण विचारलं ना मुलगा पाहिजे का मुलगी, सहज त्या ठिकाणी बोललं जातं मुलगा व्हायला पाहिजे. मुलगा झाल्यावर आनंद होतो का मुलगी कशावर, मुलगा झाल्यावर आनंद होतो, मुलगी नको वाटते आणि कोणाला माहिती आहे, आपल्याला नाही या वर्गाला. खरा तर मुला आणि मुलगी हा भेद यांच्यातच जास्त आहे, पण त्या हे विसरून गेले की आपण सुद्धा कोणीतरी मुलगी आहोत. म्हणून त्या ठिकाणी यांनीच म्हणणं, सासुरवास करतात महाराज सुनांना काही काही बायका, त्या म्हणतात तुला सगळ्या मुलीच होतात, मुलगाच झाला नाही म्हणून सासुरवास. तिने असा विचार करावा आपण पण कोणाच तरी मुलगी आहोत, चला ती लांबत जाईल. कन्या प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर 50,000 कमळं व्हावीत. विद्या प्राप्त व्हायची असेल तर 25,000 कमळं भगवान शंकराला व्हावीत. मारण कर्म जर करायचं असेल, तंत्रविद्या एखाद्याचं मारण जर घडावं असं वाटत असेल तर 50,000 कमळं व्हावीत. आणि मोहन विद्या जर एखाद्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर 1 लाख कमळं त्यानं त्या ठिकाणी भगवान शंकराला व्हावीत. आयुष्य वाढवायचं असं जर वाटत असेल तर 1 लाख दुर्वा भगवान शंकराच्या पिंडीवर व्हाव्यात आयुष्य वाढायचं असेल तर. पुत्र प्राप्ती व्हायची असेल तर 1 लाख धोत्र्याची फुलं आणि धोत्र्याची फळं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हावीत, मुलगा व्हावा असं वाटत असेल तर. भुक्तिमुक्ती जर पाहिजे असेल तर तुलसीपत्रानं भगवान शंकराची सदैव पूजा प्राप्त व्हावी करावी, म्हणजे भुक्तिमुक्ती प्राप्त होतील. उच्चाटन कर्म जर त्या ठिकाणी करायचं असेल तर कन्हेरीची फुलं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हावीत. मोक्ष प्राप्तीसाठी शमीपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर व्हाव्यात. सुंदर स्त्री प्राप्त व्हावी, सुंदर बायको मिळावी असं वाटत असेल तर जाईची आणि मोगऱ्याची फुलं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हावीत. चांगली बायको ज्याला हवी असेल त्यानं, आणि चांगली मिळाल्यावर मग तिचं नाव जाई ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. चला, वस्त्र आणि संपत्ती प्राप्त व्हायची असेल तर शेवंती आणि जुईची फुलं भगवान शंकराला व्हावीत. मन स्वच्छ आणि निर्मळ व्हावं असं वाटत असेल तर निर्गुडाच्या फुलांनी, निर्गुड नावाचं जो त्या ठिकाणी झाड आहे ना, त्याची फुलं भगवान शंकराला व्हावीत. सर्व कामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर 1 लाख बेलाची पानं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हावीत, हे कदाचित शक्य होईल. हे सगळ्या कामना, सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. सुखसंपत्ती जर वाढावी असं वाटत असेल तर पारिजातक त्या ठिकाणी वृक्षाची फुलं भगवान शंकराला व्हावी, सुखसंपत्ती मिळेल. आणि शत्रूचा मृत्यू व्हावा असं जर वाटत असेल तर मोहरीची फुलं भगवान शंकराच्या पिंडीवर व्हावीत. हा, हे असं नाही सांगायला पाहिजे, नाही का कथेत, शत्रू मारायचा असला तर असं त्या ठिकाणी करा म्हणून मोहरीची फुलं त्या ठिकाणी व्हावी भगवान शंकराच्या पिंडीवर. शंकराचे त्या ठिकाणी पूजा सर्व फुलांनी केली जाते, फक्त 2 त्या ठिकाणी फुलं भगवान शंकराला चालत नाहीत, पूजेला चालत नाहीत. नंबर 1 चाफा आणि नंबर 2 केवडा.
चाफ्याची फुलं भगवान शंकराला व्हायची नाहीत आणि केवड्याची फुलं भगवान शंकराला व्हायची नाहीत. केवडा भगवंताला प्रिय नाही का? तर केवडा खोटं बोलला म्हणून त्याची कथा पुढे येणार आहे. ती मी सांगेन. ब्रह्मदेवानं केवड्याची संगती केली आणि भगवान शंकराबरोबर खोटं बोलला म्हणून केवड्याला भगवान शंकरानं शाप दिला की तुझी पूजा त्या ठिकाणी माझ्या तुझ्या माध्यमातून माझी पूजा केली जाणार नाही, असा भगवान शंकराच्या पूजेचा विधी वर्णन करून सांगितलं. अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केली जाते हे ब्रह्मदेवानं सांगितलेला हा विधी आहे असं सुतजींनी मुनिगणांना सांगितलं. आणि विद्येश्वर संहितेमध्ये आपण हे त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणखी थोड्याशा कथा विद्येश्वर संहितेमधल्या आहेत, त्या पाहून आपण त्या ठिकाणी रुद्र संहितेमध्ये प्रवेश करणार आहोत. आजची कथा याच ठिकाणी विराम पावते आहे. आरतीची तयारी करा. कालसारखंच त्या ठिकाणी आरती म्हणण्याकरिता इथे या, म्हणजे सर्वांनाच त्या ठिकाणी आरतीचा लाभ घेता येईल. लेके जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेके जाणारे भोले का नाम थोडा थोडा, लेके जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेके जाणारे भोले का नाम थोडा थोडा, लेके जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेके जाणारे भोले का नाम थोडा थोडा, लेके जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेके जाणारे भोले का नाम थोडा थोडा, हे थोडा 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 रे, लेते जाणारे शिवजी का नाम जय हो, लेते जाणारे भोले का नाम थोडा थोडा, लेके जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेके जाणारे भोले का